आजचा जो आपला विषय आहे सेंद्रिय कर्म व्यवस्थापनासाठी ऊस पिकातील आंतर पिकांचं नियोजन कसं करायचं याबाबत आपण सविस्तर बघणार आहोत. आणि विशेष आनंद असा झाला की आपल्या ज्या ऊस बटाटा आंतर पिकामध्ये ज्यांनी अतिशय 10-15 वर्षा उल्लेखनीय असं काम केलेलं आहे असे चंद्र घोलपजी सुद्धा या कार्यक्रमामध्ये जॉईन आहे, शेतकरी आहे ते. त्याचप्रमाणे आपल्या पाडेगाव संशोधन केंद्राचे जे शास्त्रज्ञ होते डॉक्टर प्रमोद चौधरी, डॉक्टर पोद्दारजी, त्यानंतर डॉक्टर संदेश देशमुख, अशा प्रकारे सर्व मंडळी यामध्ये आहेत. आणि विशेष आनंद असा वाटला की बसवराज बिराजदार साहेब सुद्धा आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. सर, कालच महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आले होते, आपला जवाहर दिन कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. तर अशा प्रकारचे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं स्वागत करून आजच्या या कार्यक्रमासाठी आपण जो प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी सुरुवात करूया. आपण जर बघितलं तर ऊस जे आहे, ऊस हे देशातील प्रमुख आणि महाराष्ट्रातील मुख्य असं नगदी पीक आहे. आणि देशाची सरासरी 51 लाख हेक्टर ऊस पिकाखाली असून 10 लाख हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रामध्ये ऊसाची लागवड केली जाते. आणि महाराष्ट्राचा वाटा बघितला आपण की 19% क्षेत्रावर ऊस पीक घेतला जाते. आणि देशातील साखर उत्पादनापैकी 33% साखर उत्पादन जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातून होते. आता हे जे आहे ही समस्या जी आहे आजच्या आपल्या प्रशिक्षणामध्ये आपण बघत आहोत की सध्या परिस्थितीमध्ये जे बदललेले हवामान परिस्थिती आहे त्याच्यानंतर जे काही घटक आपण आपल्याला दिसून आलेले आहे, दिवसेंदिवस घटणारी ऊसाची उत्पादकता आहे आणि वाढता उत्पादन खर्च होत आहे आणि बिघडलेल्या जमिनीचे आरोग्य हे बिघडत आहे आणि क्षारयुक्त आणि चुनखडयुक्त जमिनीच्या समस्या सुद्धा आहेत. त्यामुळं सेंद्रिय कर्माचं एक अतिशय महत्व या ऊस पिकामध्ये दिसून आलेलं आहे आणि ही सेंद्रिय कर्म हे कमी कमी होत आहे, म्हणजे ही गंभीर समस्या आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं जमिनीतील सेंद्रिय कर्माचे प्रमाण जर वाढवायचे असेल तर यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत हा आपला परिसंवाद चालू आहे आणि अतिशय महत्वाचा हा परिसंवाद आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा. त्याचप्रमाणे कृषी विभागामध्ये जे कार्य करणारे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय हा माहितीपूर्ण असे हे प्रशिक्षण होत आहे. आणि बिराजदार साहेबांनी आवाहन केल्यामुळं कृषी विभागातील अधिकाधिक अधिकाऱ्यांनी यामध्ये समाविष्ट होणे अतिशय महत्वाचं आहे. आता आपण जर बघितलं तर ही जी ऊसाची उत्पादकता कमी होत आहे आणि सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खतांना बाजारामध्ये जे उपलब्धता कमी आहेत आणि त्यामुळं आपल्याला असलेल्या जमिनीमध्ये आपण कशा प्रकारे आपण हे सेंद्रिय कर्म वाढवू शकतो हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे सुरुवात केली, यामुळे आपल्या जमिनीतील कर्म हा वाढणार आहे आणि विक्रमी उत्पादन जे घेत आहोत आपण किंवा ऊसाचं उत्पादन वाढायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर सेंद्रिय कर्म व्यवस्थापन कसं कुशलपणे करावं याबाबत डॉक्टर फाळकेंनी खूप यामध्ये काम केलेलं आहे 65 व्यवस्थापन बाबत. तर आजच्या या पिका याच्यामध्ये आपण सत्रामध्ये जे विषय आहे सेंद्रिय कर्म व्यवस्थापनासाठी ऊस पिकातील आंतरपीक नियोजन. तर सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे, अधिकाऱ्यांना माहिती आहे, परंतु आपण ऊसामध्ये कुठे कुठले आंतरपीक घेऊ शकतो, कुठले आंतरपीक फायदेशीर असू शकतात याबाबत बघूया. 8 साली ऊसाची लागवड जी आपण जून जुलैमध्ये करतो त्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो. यामध्ये सोयाबीन आपण आंतरपीक घेऊ शकतो. ऊसाच्या मध्ये जी जागा असते 3 फूट 4 फूट 5 फूट वेगळ्या पद्धती आहेत त्याच्या ऊस लागवडीच्या, आपण पुढे बघूया. तर यामध्ये आपण खरीप हंगामामध्ये जे सोयाबीन घेतो तेच 8 साली लागवड ही कोइनसाइड होते, म्हणजे जवळपास जवळच येते दोघांची लागवडीची पद्धती. आणि 8 साली ऊस लागवड जो आहे तो यामध्ये आपण सोयाबीन आंतरपीक घेऊ शकतो. त्याच्यानंतर मुगाची सुद्धा आंतरपीक आपण ऊसामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर चवळीचं सुद्धा आंतरपीक घेता येते 8 साली ऊसामध्ये. घेवडा पिकाचे आंतरपीक घेता येतं.
वांगी मिरची ह्या मग वातावरणानुसार किंवा ज्या ज्या भागामध्ये जे जे पिकं आहेत ते आपल्याला आंतरपीक आपण घेऊ शकतो। तर मी तर सर्व शेतकऱ्यांनाही या ठिकाणी आवाहन करेल आणि सर्व कृषी विभागातीलही अधिकाऱ्यांना आवाहन करेल की ऊसाचं जर उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करायचं आहे तर यासाठी ऊसामध्ये आंतरपिकं घेणे अतिशय काळाची गरज होणार आहे भविष्यामध्ये। आणि आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सुद्धा या आंतरपिकाचे जे रेसिड्यूज असतात किंवा आंतरपीक घेतल्यानंतर जे त्याचं म्हणजे काडी कचरा जो असतो तो जमिनीमध्ये गाडला जातो आणि त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी याचा उपयोग होतो। तर अशा प्रकारे आपण अडचाली ऊसामध्ये सोयाबीन मूग चवळी घेवडा आणि वांगी मिरची असे आंतरपिकं आपण घेऊ शकतो किंवा याच्यापेक्षा अजून आपल्याला बरेचसे आंतरपिकं घेता येतात। या ठिकाणी मी मोजके दाखवले। त्यानंतर पूर्व हंगामी लागवड जी आहे ती 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरमध्ये आपण करत असतो आणि या पूर्व हंगामी ऊसाच्या लागवडीमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपण बटाटासारखं आंतरपीक कोबी आहे फ्लावर आहे त्यानंतर हरभरा आंतरपीक आता बरेचसे शेतकरी घेत आहे काही भागामध्ये गहू सुद्धा त्यामधल्या पट्ट्यामध्ये घेत आहेत कांदा लागवड आहे लसूण लागवड आहे अशा प्रकारचे आपण पूर्व हंगामी ऊस लागवडीमध्ये आंतरपीक घेऊ शकतो। बटाटा कोबी फ्लावर सुद्धा घेता येते बरेचसे 12 प्रकारचे भाजीपाला आपण घेऊ शकतो परंतु मनुष्यबळ उपलब्धता किंवा पाण्याची उपलब्धता त्याचप्रमाणे जमीन कुठले आंतरपीक घेण्यासाठी योग्य आहे हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असतं। हरभरा जे पीक आहे हरभरा पीक ऊसामध्ये ठिबक सिंचन जर असेल तर आपल्याला हरभरा पीक अतिशय चांगल्या प्रकारे घेता येते आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठात खूप चांगले वाहनही यामध्ये आहेत। गहू सुद्धा आपण ज्या मध्ये पट्टा असतो 4 फुटाचा 5 फुटाचा त्यामध्ये सुद्धा गव्हासारखं पीकही घेतात लसूण आहे कांदा आहे परंतु आपण बराचसा अभ्यासही केलेला की कुठलं पीक फायदेशीर ठरू शकतं जेणेकरून आपल्या मुख्य ऊसावरती त्याचा परिणाम होणार नाही हे एक महत्त्वाचं असतं कारण मुख्य ऊस हा मुख्य असतो आपला आणि हे जे आंतरपिकं असतात हे दुय्यम असतात तर त्यामुळं ऊसामध्ये कुठले आंतरपिकं घ्यायचे बाजारानुसार त्याच्यानंतर मनुष्यबळानुसार याचा आपण विचार करून हे निवडायला पाहिजे। आणि मी तर म्हणे की ऊसामध्ये आंतरपीक घेतल्याशिवाय ऊसाची लागवडच करू नये शेतकऱ्यांनी हे एक आपण ब्रीदवाक्यच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे जेणेकरून आपल्याला राहिलेल्या मोकळ्या जागेमध्ये जे तणांचा प्रादुर्भाव होतो तो आपल्याला कमी करता येतो आंतरपीक घेतल्यामुळे। आता सुरू ऊसाची लागवड जर आपण बघितली तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण अडचाली करतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पूर्व हंगामी ऊसाची लागवड करतो आणि सुरू जे आहे ते जून जुलैला करतो अडचालीची आणि सुरूमध्ये आपण जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये लागवड करतो म्हणजे आता जो सध्याचा जो काळ चालू आहे तर यामध्ये आपण उन्हाळी भुईमुगाची लागवड आपण करू शकता उन्हाळी मुगाची लागवड करू शकतो काकडी घेऊ शकतो कलिंगड घेऊ शकतो टरबूज घेऊ शकतो भेंडी आंतरपीक आपण घेऊ शकतो। तर अशा प्रकारे मुद्दाम या स्लाईडद्वारे आपल्याला असं सांगायचं की आपण तिन्ही हंगामामध्ये ऊसाच्या आडसाली पूर्व हंगामी आणि सुरू लागवडीमध्ये विविध प्रकारचे आंतरपिकं घेऊ शकतो आणि आपण जर बघितलं बऱ्याचशा भागांमध्ये तर बरेचसे शेतकरी सुद्धा आता हे आंतरपिकं घेऊ लागलेले आहे त्यांना त्यामध्ये फायदा दिसून येत आहे। हरभऱ्यासारखी पिकं घेतात काही भागामध्ये कोल्हापूर वगैरे भागामध्ये सोयाबीन सारखे पीक घेतात जिथे आडसाली लागवड होते आणि जळगाव वगैरे भागामध्ये सुद्धा ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी ते मूग आहे उन्हाळी भुईमूग आहे कलिंगड टरबूज ड्रीप सुद्धा जे ऊसामध्ये केलेले असते त्याद्वारे सुद्धा घेता येते। तर अशा प्रकारे आपण विविध आंतरपिकं आपण घेऊ शकतो। आता या ठिकाणी मी एक पीक तुम्हाला सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे बटाटा ऊस बटाटा आंतरपीक तर त्याची लागवड ज्या पद्धतीने करतो आपण त्याच पद्धतीने इतरही पिकांची आपण करता येऊ शकते थोडस मार्केट नुसार आपण आंतरपिकाची निवड करायला पाहिजे मार्केटमध्ये कुठल्या आंतरपिकाला भाव मिळू शकेल अशा प्रकारचे नियोजन करून ते घ्यायला पाहिजे। जर उन्हाळीमध्ये आपण जर बघितलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऊस लागवड करतो सुरू लागवड त्याच्यामध्ये भेंडीलाही चांगला दर आपल्याला मिळू शकतो कलिंगड आहे काकडी आहे आणि मुगासारखं सुद्धा अतिशय पीक चांगलं येतं आणि मुगाच्या शेंगा तोडल्यानंतर जे रेसिड्यूज असतात पालापाचोळा तो आपण जमिनीमध्ये गाळू शकतो आणि जमिनीची जे कर्बाची जी निर्मिती आहे ह्या अशा प्रकारे आंतरपिकं घेतल्यानंतर याचे जे म्हणजे
रेसिड्यूज असतात म्हणजे जे हार्वेस्टिंग केल्यानंतर पाला पाचोळा जो असतो तो जमिनीमध्ये गाडल्यामुळं आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी अतिशय याचा उपयोग होतो. पुढची बघू आता पण आपण आता प्रत्येक ऊसाची लागवडीबद्दलही बघूया थोडस आणि मग त्याच्यामध्ये आंतरपीक आपल्याला कसे घेतात. आता आम्ही जर बघितलं तर बरेचसे आम्ही 12 प्रकारचे भाजीपाला ऊसामध्ये आंतरपीक घेतलं होतं पूर्व हंगामी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. आणि यामध्ये असं दिसून आलंय की आपल्याला जर भाजीपाला घेतला तर तो त्वरित मार्केटमध्ये नेता आला पाहिजे, त्याला काढण्यासाठी तेवढं मनुष्यबळ पाहिजे आणि त्याचा सर्व सारासार विचार करता कुठलं आंतरपीक घ्यायचं हे ते प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या परिस्थितीनुसार ठरवायला पाहिजे. फक्त एवढं ठरवायचं की आपण कुठलं तरी आंतरपीक याच्यामध्ये घ्यायचं की जेणेकरून आपल्याला आपल्या वाढ होईल. तर आम्हाला पूर्व हंगामी ऊसामध्ये आम्ही बटाटा एक अतिशय चांगलं सुयोग्य असं पीक दिसून आलेलं आहे कारण याचा महत्वाचा उपयोग असा आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपण जो पूर्व हंगामी ऊस लावतो त्यामध्ये बटाटा आंतरपीक हा ऊसाच्या मशागतीच्या कामामध्येच त्याची लागवड केली जाते. म्हणजे ऊसासाठी सऱ्या वरंबे करताना बटाट्याची लागवड होते आणि आपोआप तो वरंब्यामध्ये येतो आणि सरीमध्ये आपला ऊस असतो. जे बाकीचे जे आपले कोबी फ्लावर आहे त्याचे आपल्याला रोप तयार करावं लागते आणि ते वरंब्याला आपण लावू शकतो. आणि ऊस हे अधिक कालावधीचं पीक असतं, त्याच्यामुळं आपण शेतकऱ्यांना आवाहन करायला पाहिजे की ऊस हे अधिक कालावधीचं असते. सुरुवातीचा जो 3-4 महिन्याचा जो कालावधी असतो तो ऊस हा हळूहळू वाढतो आणि या हळू वाढणारा ऊस आणि आपण दिलेलं पाणी यामुळे तणांचं जास्त त्या ठिकाणी वाढ होते. ते आंतरपिकं जर घेतले तर आपले तण सप्रेस होतात, तर त्यामुळं आंतरपिकं घेणे अतिशय महत्वाचं आहे. आता हे ऊस जे कोंब आपले हळूहळू वाढत राहतात आणि मुळाच्या भागामध्ये ओढ राहती राहावासाठी आपण बरंच पाणी वगैरे देत असतो याला. आणि आपण जर पाहिलं तर फक्त 10-12% पाण्याचा उपयोग होतो, बाकीचं पाणी सर्व खाली निचराहून जाते किंवा वरंब्यामध्ये ओढल्यामुळं बाष्पीभवनाने हवेत उडून जाते. तर त्यामुळं 80-90% पाणी आपलं वरंबे शोषून घेतात आणि बाष्पीभवनाने हवेत सोडून देतात. तर ह्या वाया जाणाऱ्या पाण्याचाही आपण हे आंतरपीक घेतल्यामुळं त्याचा पाण्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला वापर करता येतो या ठिकाणी. त्याच्यानंतर हे जे काही सऱ्या वरंबे म्हणजे पाणी जे देतो फ्लड सिस्टीम आहे किंवा ड्रिप सिस्टीम आहे किंवा तुषार सिंचन पद्धती आपल्या वेगवेगळ्या पद्धती आपण याच्यामध्ये वापरू शकतो आणि वाया जाणाऱ्या पाण्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. आंतरपीक जर घेतले तर आपल्याला वाया जाणाऱ्या पाण्याचा चांगल्या प्रकारे कार्यक्षम वापर या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपण पूर्व हंगामी ऊसाची लागवड केली तर उन्हाळी हंगामामध्ये जे पाण्याचा ताण सहन करायची कॅपॅसिटी त्या ऊसामध्ये चांगल्या प्रकारे असते. जर सुरू ऊस घेतला आपण आणि उष्णता खूप असेल तर रोपांची वाढ तेवढी म्हणावाशी होत नाही, पण पूर्व हंगामी जर ऊस घेतला आपण तर त्याला ताण सहन करण्याची ताकद वाढलेली असते सुरूपेक्षा. त्यामुळं आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्व हंगामी ऊसाचे जे आहे उत्पादन सुद्धा आपल्याला 25-30% अधिक मिळतं जर आपण पूर्व हंगामी ऊस घेतला तर. आणि खोड किडीपासून संरक्षण मिळतं. जर तुम्ही जानेवारी फेब्रुवारीचा ऊस जर घेतला, सुरू ऊस जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला खोड किडी तर अशा प्रकारे आपण आंतरपीक हे घेतो. आणि हे जर पूर्व हंगामी ऊस घेतला तर आपण त्याच्यामध्ये खोड किडीपासून आपल्याला संरक्षण मिळते आणि रब्बी हंगामाचं आपण पीक न गमवता पूर्व हंगामी ऊसामध्ये जर आंतरपीक घेतले तर आपल्याला त्याचा एक फायदेशीर अशा प्रकारचे उत्पादन मिळतं आणि शेतकऱ्यांनाही उत्पादनामध्ये वाढ होते. आता आपण जर बघितलं ऊस लागवड आपण थोडंसं बघूया. म्हणजे आता ऊसाची लागवड तर बरेचसे शेतकऱ्यांना माहिती, अधिकाऱ्यांना माहिती, आपण यामध्ये जास्त वेळ घालणार नाही. परंतु एक थोडस ओव्हरऑल आपण एक बघूया. ऊस हे नगदी पीक आहे आणि हा ऊस हा सरीमध्ये लावला जातो तर बटाटे वरंब्यामध्ये येतात. आणि दोन्ही पिकांची जी आहे पानांची व मुळांची वाढ ही अनुक्रमे सऱ्या आणि वरंब्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये होते, त्यामुळे या ठिकाणी कुठल्या प्रकारची स्पर्धा त्यामध्ये नसते. आणि एक महत्त्वाचं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ऊसामध्ये जर आपल्याला आंतरपीक घ्यायचं असेल तर ते एकमेकाच्या वरती ते परिणाम व्हायला नको मुख्य पिकावरती ऊसावरती. अशा प्रकारच्याच आपण आंतरपिकासाठी निवड करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला आता हा हे उदाहरण मी एका पिकाबद्दल दिलेलं आहे. असे आपल्याकडं बऱ्याचशा पिकांचे म्हणजे सगळ्या आंतरपिकांच्या हिशोब आता अशा प्रकारेच आहेत. तर एक आपण आता वेळेअभावी आपण एक या ठिकाणी एक उदाहरण दाखवू आपण या ठिकाणी बघणार आहोत.
बघितलं जवळपास 80,000 ते 85,000 ट्रक ती बटाट्याची आवक होते आणि हे सर्व बटाटे आपल्याला उत्तर हिंदुस्थानातून आणावं लागतात, उत्तर भारतातून आणावं लागतात आणि याच्यासाठी वाहतुकीसाठी भरपूर खर्च होतो, त्याला साठवणीसाठी खर्च होतो, त्याच्यानंतर इंधनाचा खर्च जे आहे हा आपल्याला वाचवू शकतो आणि आपल्या महाराष्ट्रात आपण बटाटे घेऊ शकतो पूर्व हंगामी ऊस लागवडमध्ये. आणि जर आपण 10% क्षेत्रावर जरी पूर्व हंगामी ऊसामध्ये लागवड आंतरपिकांची जर केली तर आपला महाराष्ट्र हा स्वयंपूर्ण होऊ शकतो बटाटा रिक्वायरमेंटच्या बाबत. आता यामध्ये जर बघितलं आपण या पूर्व हंगामी ऊस घेतलं तर आपल्याला 1 ते 2% साखर उताराही वाढतो याच्यामध्ये आणि गाळप जे आहे कारखान्याचं जे आहे ते नियोजन चांगल्या प्रकारे होतंय आणि बटाट्याचं पीक उत्पादन जे आहे ते आपल्याला शेतकऱ्यांना निवळ बोनस म्हणून यामध्ये मिळतंय. आणि याचा जो पालापाचोळा असतो जे बटाटा पीक काढल्यानंतर तो जवळपास 5 ते 6 टन पालापाचोळा प्रति हेक्टरी हा आपल्याला जमिनीमध्ये गाडतो आपण, त्याने आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. तर अशा प्रकारे इतरही आंतरपिकांमध्ये जसं आपण पानकोबी फुलकोबी जर बघितलं ते गड्डा आपण काढून जर घेतला त्याच्यानंतर जो पालापाचोळा असतो तो तिथंच ऊसाच्या सऱ्या वरंभे करण्यामध्ये ते गाडायचा म्हणजे जेणेकरून सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी ऑटोमॅटिक आपल्याला याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. हे जे आहे हे महाराष्ट्र आणि भारत याच्यामध्ये आपल्याला किती लाख क्षेत्र आहे बटाट्याचे किती लाख क्षेत्र आहे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे, हे आपण अगोदर चर्चा केली. नेक्स्ट आता यामध्ये आपण जर बघितलं तर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी बरेचसे प्रयोग चालतात आणि या ठिकाणी बरेचसे आंतरपिकं जे आहे कुठले आंतरपिकं आपण ऊसामध्ये घेऊ शकतो तर या ठिकाणी बराच अभ्यासही झालेला आहे. त्यानंतर या बटाटा बाबतही पाडेगाव संशोधन केंद्रावरही काम झालेलं आहे बरंच मोठ्या प्रमाणामध्ये. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद या ठिकाणी डॉक्टर नानकर साहेब जे होते ते त्यांच्या कालावधीमध्ये 15-20 वर्ष खूप चांगल्या प्रकारे काम ऊस बटाटा आंतरपीक त्यांनी या टेक्नॉलॉजीला चांगलं प्रमोट केलं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे ऊसात बटाटा आंतरपीक हा वाढण्यासाठी त्यांचा मोठं योगदान त्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये दिलेलं आहे. ते माझे PhD योगायोगाने गाईडही होते आणि तेच कार्य मी पुढं चालू ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे हे अतिशय सुयोग्य असं आंतरपीक आहे. आता हे खाली जर आपण स्लाइडमध्ये जर बघितलं इथं आपल्याला आता ऊसाची लागवड जी आहे ती बरेचसे शेतकरी 5 फुटावर करतात, काही शेतकरी 6 फुटापर्यंतही करतात. या मधल्या रिकाम्या असणाऱ्या जागेमध्ये आपण जर बटाटा सारखं पीक किंवा इतर कुठल्याही आंतरपिकाचं जर आपण घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला चित्र दिसून येतं आणि त्या ठिकाणी तणांचाही बंदोबस्त आपल्याला झालेला दिसतो आणि असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आपल्याला बोनस पीक मिळतंय आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढीसाठी तसेच जमिनीचं कर्ब वाढण्यासाठी ह्या पालापाचोळ्याचा पीक काढून घेतल्यानंतर जो बटाटे काढल्यानंतर जो पालापाचोळा असतो तो त्याच ठिकाणी आपण गाडायचा असतो. कोबी जरी घेतली ते तसंच आहे, मूग उडीद घेतलं तर त्याप्रमाणे आपण असलेले जे आहे काडी कचरा तो त्याच ठिकाणी गाडायचा आहे, त्यामुळं आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी चांगला उपयोग होतो. आता अशा प्रकारचे बरेचसे प्रयोग नाशिक जिल्ह्यामध्ये 1975 घेण्यात आले होते आणि या ठिकाणी ऊसाच्या वरती काहीही विपरीत परिणाम आपल्याला झालेला दिसून आला नाही. त्यानंतर राजगुरुनगर या ठिकाणी 1975 पूर्व हंगामी ऊसामध्ये आपण लागवड केली होती तर त्या ठिकाणी आपल्याला चांगले निष्कर्ष दिसून आले आणि याच्यापासून चांगलं उत्पादन आपल्याला मिळतं या ऊस बटाटा आंतरपिकामध्ये. त्या ठिकाणी प्रयोग घेण्यात त्याच्यापासून 148 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये मिळालेलं होतं. त्याच्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सुद्धा पूर्व हंगामामध्ये 12 प्रकारची भाजीपाला यामध्ये घेतली होती आम्ही, म्हणजे कोबी आहे, फ्लावर आहे, वाटाणा आहे, गाजर आहे, मुळा आहे, कोथिंबीर आहे, मेथी सुद्धा आपण घेऊ शकतो, गहू तर दाखवलंच आपण, हरभरा घेऊ शकतो, हरभरा पाण्याचं नियोजन करावं लागतं नाहीतर त्याची जास्त वाढ होते. तर अशा प्रकारचे आपण 10-12 प्रकारचे भाजीपाला आंतरपिकं हे ऊसामध्ये आपण घेऊ शकतो. हे ठामपणे शेतकऱ्याने घ्यायला काही हरकत नाही आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना प्रमोट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक आंतरपिकाबाबतची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे,
कशा प्रकारे घ्यायला पाहिजे, केव्हा घ्यायला पाहिजे, कुठं लागवड करायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही जर ऊसामध्ये हरभरा आंतरपीक घेत असाल तर ते ऊसाच्या वरांब्याच्या बाजूला न लावता मध्यभागी मधल्या पट्ट्यामध्ये लावायला पाहिजे फ्लॅट करून, तर त्याचा आपल्या ऊसावरती परिणाम होत आहे. आता यामध्ये बरेच डॉक्टर नानकर साहेबांनी काम केलं, आम्ही त्यांच्याबरोबर जवळपास 15-20 वर्षापासून काम केलं, आणि आपल्या लोणी परिसरामध्ये मच्छिंद्र घोलप जी आहे ते सुद्धा आज कार्यक्रमाला जॉईन आहे. तर त्यांनी सुद्धा गेल्या 15-20 वर्षापासून अतिशय चांगलं काम या ऊस बटाटा आंतरपीक तंत्र या भागामध्ये प्रसार केलेला आहे, आणि बरेचसे शेतकरी हे घेत आहेत ज्यांना ज्यांना याबाबत माहिती मिळाली, आणि त्याच बाबत मच्छिंद्र घोलपजी खूप मोठ्या प्रमाणावर त्या भागातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर 80, 81, 82, 83 मध्ये सुद्धा बरेचसे मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये प्रयोग घेण्यात आले. आता हे दाखवण्याचा उद्देश हा आहे की आपण आंतरपिक घेऊन जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण यामध्ये भर देणार आहे. तर हे जे रेसिड्यूज आहे प्लांट रेसिड्यूज हे आपण गाडणं आणि त्याच्यापासून आपलं सेंद्रिय कर्ब वाढ होते हे एक मुख्य फोकस यामध्ये आपल्याला सांगतो मी. तर आपले सऱ्यावर 90 सेंटीमीटर अंतर असते, 2 बटाट्यांमध्ये आपण 20 सेंटीमीटर अंतर ठेवायचं, आणि सरीमध्ये ऊसाची लागवड करतो, बटाट्यामध्ये बटाटा जो वरांब्यामध्ये येतो. तर असं हे 3 महिन्यामध्ये हे बटाटा पीक तयार होतं आणि ऊसाच्या कामामध्येच बटाट्याची लागवड होते हे डॉक्टर नानकर आणि देशपांडे साहेबांनी यामध्ये चांगल्या प्रकारचं त्या काही काम केलेलं आहे. कन्नड कारखान्याकडे आपण जवळपास 100 एकरहून अधिक क्षेत्रावरती बटाटा आंतरपीक घेतलं होतं आणि त्याचं सरासरी उत्पादन जे बघितलं आपण जवळपास 80 ते 130 टन ऊसाचं आणि 90 ते 210 प्रति क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन शेतकऱ्यांना मिळालं होतं. तर त्यावेळी रायबंजी जाधव यांनी सुद्धा त्या भागामध्ये अतिशय गटागटाने 4-5 शेतकऱ्यांनी शेतावरी डेमॉन्स्ट्रेशन वेगवेगळ्या भागामध्ये दाखवलं होतं नानकर साहेबांच्या सोबत. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जवळपास 70 एकरवरती ऊस बटाटा आंतरपीक घेण्यात आलं होतं. बघा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आंतरपिकाची वाढ होते आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये ऊसाची वाढ हळूहळू होत असते आणि हा एक बोनस पीक उत्पादन शेतकऱ्यांना मिळतं. त्यामुळं आंतरपिकावरती भविष्यामध्ये भर देणं अतिशय महत्त्वाचं आहे. ऊसाच्या सोबतच काही ठिकाणी मार्केटनुसार जर रेट मिळाले तर आपल्याला ऊसाच्या बरोबरीने सुद्धा आंतरपिकाचं उत्पादन मिळू शकतं. मग धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूरमध्ये अमरीशभाई पटेल यांच्या कोल्ड स्टोरेजद्वारे आपण 100 एकरहून अधिक क्षेत्रावरती बटाटा लागवड केली होती 94 मध्ये. नाशिकमध्ये सुद्धा 1999 मध्ये घेतलं होतं, त्यावेळेस आपले KV देशमुख साहेबही होते, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या तंत्राचा प्रचार आणि प्रसार केला होता. आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला आंतरपीक ऊसामध्ये आपल्याला दिसून येत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा डॉक्टर सुभाष पुरी साहेब होते त्या काळामध्ये आणि डॉक्टर राजाराम देशमुख साहेब होते 2005 दरम्यान, त्यांच्याही मार्गदर्शनाखाली ऊस बटाटा आंतरपीक घेण्यात आलं होतं. आणि बरेचसे आता आम्ही आता राहुरी परिसरामध्ये सुद्धा ऊसामध्ये हरभरा आंतरपीक प्रमोट करतोय बऱ्याचशा शेतकऱ्यांना, कारण ठिबक सिंचन आल्यामुळं आपल्याला कंट्रोल कंडिशन किंवा कंट्रोल पद्धतीने आपल्याला पाणी देता येतं ठिबकामुळं. तर त्यामुळं बरेचसे आपल्याला आंतरपिकं आता ठिबक सिंचन असल्यामुळं वाढवता येतं भविष्यामध्ये, या ठिकाणी वाव आहे. त्याच्यानंतर कृषी तंत्र माहिती केंद्र राऊरी अंतर्गत जे आपले शेतकरी शासन मंचाचे सभासद होते, मी आता पूर्वीला सांगितलं की मच्छिंद्र घोलप साहेब हनुमंतगावचे राहता तालुक्यामध्ये, तरी गेल्या 15-20 वर्षापासून ऊसामध्ये आंतरपीक घेतात आणि त्यांनी गट सुद्धा केलेले 100 दिवशी शेतकऱ्यांकडे हे गटाने ऊसामध्ये बटाटा आंतरपीक घेतात. काही जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे बटाटा घेऊन जाणारे काही फिटोले सारखे लेस सारखे ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर सुद्धा करार करून त्यांनी याचं व्यवस्थापन केलं होतं विक्रीचं. त्याच्यानंतर 12-14 मध्ये 2012-13-14 मध्ये सुद्धा जवळपास आपल्याला 95 क्विंटल बटाट्याचं आणि ऊसाचं आपल्याला 97 टनापर्यंत एकरी उत्पादन मिळालेलं आहे. अशा प्रकारे चांगलं फायदेशीर असं पीक आहे आणि अशाच प्रकारे इतरही आपण आंतरपिकं घेऊन आपली शेती फायदेशीर करणं महत्त्वाचं आहे. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबही म्हणतात की शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करावं, तर हे दुप्पट करायला हा एक चांगला मार्ग उपलब्ध झालेला आहे आंतरपिकाचा.
त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये लोणी प्रवारा परिसरामध्ये 2011-14 या कालावधीमध्ये 100 शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण ऊसात बटाटा आंतरपीक घेतलं होतं आणि मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला होता. तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला 89 टन प्रति हेक्टरी बटाट्याचं आणि बटाट्याचं जे आहे आपल्याला 124 क्विंटल प्रति हेक्टरी बोनस उत्पादन मिळालं होतं. तर हे मॅनेजमेंटवरती आहे, म्हणजे तुम्ही जशा प्रकारे चांगली काळजी घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला उत्पादन मिळेल. म्हणजे काही शेतकरी तर आम्ही असं बघितलं एकरी 120 क्विंटल पर्यंत सुद्धा गेलेले, पण ऍव्हरेजली मग कमीत कमी 50 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन बटाट्याचं मिळालेलं आहे. आणि ऊसाचं सुद्धा 265 जी आपली विद्यापीठाची वाण आहे ऊसाचा फुले 265 याचं सुद्धा उत्पादन जे आहे अतिशय चांगलं शेतकऱ्यांच्या शेतावरती 92-98 टनापर्यंत एकरी गेलेलं आहे. आणि कारखान्याच्या दृष्टीने सुद्धा एक अतिशय चांगली वाण विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. 14 महिन्याच्या पुढे त्याची रिकव्हरी चांगली असते आणि ऊसाची रिकव्हरी चांगली असल्यामुळं आणि ऊसाचं उत्पादनही चांगलं होतं क्षारपट जमिनीमध्ये. तर अशा प्रकारचे आपण वेगवेगळे प्रयोग या विद्यापीठाच्या अंतर्गतही घेतले होते, मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे सुद्धा आपण ऊस बटाटा आंतरपीक घेतलं होतं, जोडओळ पद्धतीने घेतलं होतं मधल्या 5 फुटाच्या याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आंतरपीक आपण एक प्रमोट करणं अतिशय काळाची गरज झाली. आता आपल्याला आता हे थोडस सुरुवातीचं आपण बघायला पाहिजे की जमीन आपल्याला भारी मध्यम मजदुराची उत्तम निचऱ्याची असावी, जमिनीची खुली चांगली असावी, ज्या ठिकाणी आपल्याला ऊस घ्यायचं 60 ते 120 सेंटीमीटर पर्यंत, आणि वरच्या कारण वरच्या 30 ते 40 सेंटीमीटरमध्ये मुळ्या ज्या आहे अधिक कार्यक्षमतेने वाढत असतात. तर अशा प्रकारे जमिनीची या ठिकाणी कशा प्रकारे असावी यात दाखवला आहे मुद्दा. त्यानंतर 5 ते 6 ट्रॉली कुजलेले शेणखत आपण टाकायला पाहिजे, परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेणखत एवढं मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळं आपण हिरवळीचे पीक घ्यायला पाहिजे किंवा अशा प्रकारचे आंतरपीक जर घेतले तर आपलं जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब टिकून राहून पिकासाठी सुद्धा चांगलं उत्पादन मिळेल आणि जमिनीचं आरोग्य चांगल्या प्रकारे येईल. हा एक महत्वाचा मेसेज आपल्याला आजच्या या प्रशिक्षणामध्ये द्यायचा आहे की ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी कुजलेलं शेणखत टाकावं, अर्धवट कुजलेलं न टाकता कुजलेलं शेणखत टाकावं. त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठामध्ये आता गांडूळ खताचा मोठा प्रकल्प आहे, गांडूळ खत सुद्धा आपण ऊसा पिकासाठी टाकू शकतो. शेतकऱ्यांनी आपापल्या शेतावर सुद्धा गांडूळ खताची निर्मिती करून गांडूळ खत आणि चांगलं कुजलेलं शेणखत आपण या पिकासाठी दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी उपयोग. त्याच्यानंतर ॲझोटोबॅक्टर आहे, 5 किलो PHB आहे, 5 किलो ॲसिटोबॅक्टर आहे. या जैविक कल्चरचा सुद्धा आपण शेणखतातून एकरी वापर करायला पाहिजे, त्यामुळे जमिनीची भौतिक व जैविक सुपीकता वाढण्यास मदत होते. आणि या ठिकाणी 2.5 ते 3 फुटावर सरावरंबे हे दाखवलेलं आपण हे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं आहे की जमिनीचे माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे, कारण नत्र स्फुरद पाला त्याच्यानंतर सूक्ष्म अन्न घटकांची काय कमतरता आहे हे आपण बघायचं महत्वाचं असते. आणि ह्या सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे सुद्धा उत्पादन वाढतं, तर आपल्यालाही लक्षात येतं की आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब किती आहे. फाळके साहेबांनी सांगितलं की सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे, मग त्यामुळे त्यांनी पाचट कुजण्याचं तंत्र अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणावर कवठे पिरांला या भागामध्ये बिराजदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणात घेतला आणि त्याचा फायदा सुद्धा दिसून आला. बऱ्याचशा भागांमध्ये हे पाचट कुजण्याचं तंत्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, तर हे याचं जे फलित आहे असं आपण म्हणूया. आणि त्यामुळे जमिनीचा pHही चांगला इम्प्रूव्हमेंट व्हायला वेळ म्हणजे संधी आहे यामध्ये. आता ज्या शेतकऱ्यांकडे सेंद्रिय म्हणजे जे शेणखत उपलब्ध नसेल त्यांनी जून जुलैमध्ये हिरवळीचे पीक घेऊन आपली जमीन सुपीक करणं महत्वाचं आहे, आपलं सेंद्रिय कर्ब वाढवायला पाहिजे. आता ह्या हिरवळीच्या खतावर सेपरेट आपल्याला मार्गदर्शनही आहे, त्यामुळे मी यामध्ये जास्त खोलात जाणार नाही. थोडक्यात आपण फक्त बघूया जमिनीची उत्पादकता जी आहे ती ऊसाची उत्पादकता जमिनीमध्ये कमी कमी होत आहे, त्यामुळं हिरवळीचे पीक घेणं अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक 3 वर्षातून एकदा तरी हिरवळीचे पीक आपण घ्यायला पाहिजे आणि यासाठी ताग आहे, धेंचा आहे, चवळी, गवार या पिकाचे आपण हिरवळीचे पीक घ्यायला पाहिजे. 1 ते 1.5 महिन्यामध्ये हिरवळीचे पीक जमिनीमध्ये आपण गाळायचं असतं आणि त्यापासून जवळपास आपल्याला 60 ते 90 किलो नत्र प्रति हेक्टर मिळत असते. आणि शिवाय आपलं जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी मदत याच्यामध्ये होत असते.
यामुळे फायदे असे होतात की जमिनीवर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्याच्यानंतर जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते, ऊसाचे व आंतरपिकाचे उत्पादन आपल्याला अधिक मिळतं. हिरवळीचे पीक घेऊन जर आपण आंतरपीक घेतलं ऊसामध्ये तर आपल्याला दोन्ही पिकांचं चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं आणि जमिनीचं आरोग्यही चांगल्या प्रकारे सुधारतं. आणि हिरवळीचं पीक घेऊनच ऊस अधिक बटाटा किंवा हिरवळीचं पीक घेऊनच ऊस अधिक इतर आंतरपिकं आपण घेतले तर आपल्याला फायदेशीर ठरणार आहे शेतकरी बंधूंना. तर यासाठी मुद्दाम आपण ही स्लाईड थोडक्यात या ठिकाणी दाखवली. त्याच्यानंतर बेने निवड सुद्धा अतिशय महत्वाची अशी असते ऊस उत्पादनामध्ये. याबाबत पाडेगाव संशोधन केंद्रात तज्ज्ञांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे मी जास्त याच्यामध्ये वेळ घेणार नाही, परंतु एक थोडक्यात आपण बघूया. 9 ते 10 महिन्याचं वय जे असलेलं जातिवंत वाणांचे ऊस निवडावे जे जाड असतात, सशक्त असतात, रसरशीत असतात आणि त्याचे जे डोळा असतो तो चांगला फुगीर आणि पूर्ण वाढ झालेला असावा. पांख्या फुटलेल्या किंवा तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये, बरेचसे शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्यानंतर बुडख्याकडचे जे 2-3 पेरे आपण ते काढून टाकले पाहिजे, ते सुद्धा लागवडीसाठी वापरू नये आणि खोड्याचाही बेण्यासाठी वापर करू नये. हे ऊस उत्पादन वाढीचे तंत्र आहे, हे आपण वापर केला पाहिजे. त्यानंतर आपल्याला क्वालिटी बेणं आपण वापरायला पाहिजे. पाणी, खत, मशागतीसाठी चांगला प्रतिसाद देत चांगलं आपण बेणं निवडलं आणि ऊसाची वाढही झपाट्याने होते, चांगली वाढ होते त्याची आणि आपल्याला वजनदार ऊसाची संख्याही आपल्याला मिळू शकते आणि खोडासुद्धा त्याचा चांगला येतो. त्यामुळे बेणे निवड हे अतिशय महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रिया बरेचसे शेतकरी करत नाही, काही शेतकरी करतात ज्यांना त्याची जाणीव झालेली आहे. तर हे बीज प्रक्रिया ऊस बेण्याला करायलाच पाहिजे. 10 लिटरमध्ये डायमिट्रेट जे आहे 26 मिली आणि कार्बन डेन्झाइम जे आहे ते 10 मिनिटासाठी आपण जर बेणे प्रक्रिया जर केली तर आपल्याला किडीचा आणि ज्या काही कांडी कीड असते त्यापासून आपल्याला बचाव होतो आणि जमिनीमधील जे कीड असतं त्याचे बंदोबस्त आपल्याला होतो. उमणी जर असेल तर आपण बीजकडे इमिडाक्लोपीड हे वापरायला पाहिजे. बेणे तुम्ही सीड ट्रीटमेंट करूनच वापरा, लागवडीसाठी वापरा. त्याच्यानंतर ॲसिटोबॅक्टर आहे, स्फुरदीभिकरण जीवाणू आहे, हे सुद्धा आपण याची बीज प्रक्रिया करून लागवड करायला पाहिजे. ऊसाचे फुटवे आपण बेण्यावर डोळा उगून येतो त्यास मातृकोंब म्हणतात, हे या ठिकाणी माहिती दिलेली असते. ऊसाची वाढ 90 ते 120 दिवसापर्यंत ऊसाची वाढ चांगली होत असते. त्याच्यानंतर 120 ते 240 दिवसाच्या दरम्यान ऊसाची वाढ जोमाने होत असते. त्या पिरियडमध्ये आपण ऊस वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला फायदेशीर उत्पादन आणि अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं. त्याच्यानंतर वेगळ्या पद्धती आहे, लांब सरी पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपण मध्यम व हलक्या जमिनीमध्ये 2.5 ते 4 फुटापर्यंत आपण लागवड करू शकतो. बारीक जमिनीमध्ये 3 ते 6 फुटापर्यंत आणि 2 ओळीमध्ये आणि याच्यामध्ये आपण आंतरपिकं आपण घेऊ शकतो. पट्टा पद्धत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1 वळ 2 ओळी म्हणजे जोडवळ पद्धत विकसित केलेली आहे. ती ठिबक सिंचनालाही चांगली आहे आणि मधल्या पट्ट्यामध्ये आपण जे अंतर राहतं 5 फुटाचं त्यामध्ये आंतरपीक आपण घेऊ शकतो. भारी जमिनीमध्ये 3 फुटाचं अंतर असेल तर आणि त्यामधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला आंतरपीक घेता येते. या ठिकाणी पट्टा पद्धतीचे फायदे असे होतात की ऊस हा जोमाने वाढतो, त्यानंतर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा चांगली मिळते पट्टा पद्धतीमध्ये. अंतर मशागत करायलाही आपल्याला सोपं जातं आणि पीक संरक्षण जे काही आपल्याला घ्यायचं असतं तेही आपल्याला घेता येतं आणि पट्टा पद्धतीमध्ये आपल्याला आंतरपिकही चांगले घेता येतं. मध्ये फवारणा वगैरे करायलाही चांगल्या प्रकारे जमते आणि मुळाच्या परिसरामध्ये आपल्याला खत देता येते, पाणी देणं सोयीचं होतं. हे आपण हंगाम अगोदर बघितलं की सुरू हंगाम जे आहे ते 15 जानेवारी 15 फेब्रुवारी दरम्यान आपला शिफारस केलेला आहे. पूर्व हंगामी 15 ऑक्टोबर 15 नोव्हेंबर आणि 8 साली 15 जुलै ते 15 ऑगस्ट. ऊसाचे वाण या ठिकाणी दाखवलेले आहे, 86.32 आहे, 265 आहे. फुले 10001 आहे, VSI आहे 8005 म्हणजे आता 12/1/21 या नावाने प्रसारित केलेला आहे. अतिशय चांगला आहे वाण, हाही चांगला आहे. 10001 चांगला आहे, कमी कालावधीमध्ये हा पकवतो. बेणे लागवड पद्धत या ठिकाणी दाखवलेली, कशाप्रकारे बेणेची लागवड करा हे आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे, अधिकाऱ्यांना माहिती आहे, त्यामुळे फलक जात नाही. बेणे लागवड पद्धत 2 डोळा बेणे लागवड पद्धत ही एक महत्वाची आहे. याच्यामध्ये कशा प्रकारे लागवड करायची या ठिकाणी या स्लाइडद्वारे दाखवलेलं आहे.
आता आपण जर बटाटा पीक जर बघितलं, आता असेच प्रत्येक आंतरपिकाबाबत आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे. तर या ठिकाणी आपण आज एक उदाहरण दाखवलं, बटाटा आंतरपीक जे आहे त्याची माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे. आपल्या भारतामध्ये पोर्तुगीजांनी 17व्या शतकामध्ये बटाटा लागवडीसाठी आणलेला होता आणि किनारपट्टी भागामध्ये बटाटे लागवड केली होती. हे ब्रिटिश व्यापाऱ्यांनी बटाटे लागवड प्रथम बंगालमध्ये केली. बटाट्याचं कशा प्रकारे भारतामध्ये आगमन झालं या ठिकाणी दाखवलेलं आहे. बटाटा उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहेत पश्चिम बंगाल, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय, महाराष्ट्र असं दाखवलं आपण या ठिकाणी. त्यानंतर बटाटा लागवड करणारे महाराष्ट्रातील जिल्हे जे आहेत आपण जर बघितलं तर आंबेगाव, खेड, मावळ तालुक्यामध्ये खरीपामध्ये सुद्धा बटाट्याची लागवड करतात. रब्बी हंगामामध्ये बटाट्याची लागवड त्या भागामध्ये करतात. प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागामध्ये जो पठारी प्रदेश आहे त्या भागामध्ये खरीपामध्ये घेतात. नाशिकमध्ये रब्बी हंगामात बटाटा घेतात आणि संपूर्ण उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा फक्त रब्बी हंगामामध्ये बटाटा लागवड करावी, कारण हा जो आहे थंड हवामानामध्ये येणारं पीक असतं. त्यामुळे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरमध्ये जर लागवड केली तर आपल्याला चांगलं उत्पादन यापासून मिळते. औरंगाबाद, जालना, धुळे, नंदुरबार, अमरावती, अकोला, गडचिरोली जिल्ह्यामध्ये बटाटा कमी अधिक प्रमाणामध्ये चांगला होतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला या स्लाईड दाखवायचा उद्देश हा की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी बटाट्याची लागवड करता येते, फक्त लागवडीचा कालावधी आपण साधला पाहिजे. मग यामध्ये आपण बटाट्यामध्ये किती अन्न घटक असतात या ठिकाणी दाखवलेले, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम या ठिकाणी दाखवलं. त्यानंतर पोटॅशियम आहे, जीवनसत्व बी, B1, B2, B6, जीवनसत्व क, बरेचसे विटॅमिन सुद्धा बटाट्यामध्ये असतात. त्यामुळे गैरसमज करायचा नाही, बटाटा खायचा नाही असा. खाण्याकरता आपल्याला जवळपास 71% बटाटा वापरला जातो. बियाण्यासाठी 15%, पशुखाद्यासाठी जो खराब झालेला असतो तो 2%, वाहतुकी मध्ये खराब होतो 12%, आपला वाहतुकीमध्ये खराब होत असतो बटाटा. बटाट्याचे विविध उपयोग जर आपण बघितलं, शीतल व मधुर रस गुण असलेला बटाटा पीक आहे, अधिक शक्तिवर्धक आहे. बटाटा खाणं या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे चिप्स, वेफर्स, फ्रेंच फ्राईज वगैरे, फिंगर चिप्स वगैरे आपण विविध पदार्थ बटाट्याचे करत असतो. हे या ठिकाणी हे वाहन दाखवलेले चंद्रमुखी, ज्योती, जवार, पुखराज, चिप्सोना 1, 2 हे जे आहे प्रक्रियासाठी आपण वापरतो. चिप्सोना 1, 2 चिप्ससाठी या ठिकाणी आपण प्रत्येक व्हरायटीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे थोडक्यामध्ये. कुकरी पुखराज हा बराचसा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याचं उत्पादनही चांगल्या प्रकारे आहे. 200 ते 250 क्विंटल प्रति हेक्टरी असं उत्पादन आहे. चिप्सोना 1 हा प्रक्रियेमध्ये वापरतो आपण. अशा प्रकारे हे सुद्धा आपण आंतरपीक घेतल्यानंतर हे जे उत्पादन होईल हे प्रक्रिया करणारे कारखाने सुद्धा घेऊन जातात करार पद्धतीने. अशा प्रकारे आपण या चिप्सोना 1 सुद्धा लागवड आपण करू शकतो. चिप्सोना 2 सुद्धा आहे, ही 175 ते 200 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन यामध्ये मिळतो. रेड रिझोर्टा हा एक चांगला वाहन प्रक्रिया उद्योगासाठी नवीन विकसित झालेला आहे. याचे उत्पादन 200 ते 225 क्विंटल प्रति हेक्टरी आहे आणि कालावधी 105 ते 110 दिवसाचा आहे. कर्परोगासाठी प्रतिकारक आहे, प्रतिकारक्षम आहे. आता अशा प्रकारे हे प्रक्रियासाठी सुद्धा वाहन याच्यामध्ये काढलेले आहे. आता या ठिकाणी मी मगाशीच उल्लेख केला की 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान लागवड करायची, अंतर कसं ठेवायचं दाखवलं. त्याच्यानंतर अंकुर फुटलेले 25 ते 30 ग्रॅम वजनाचे बटाटे 15 सेंटीमीटर अंतरावर ठेवल्याने साधारणतः हेक्टरी आपल्याला 20 ते 25 क्विंटल बियाणं लागते. तर शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न असतो की बाबा किती क्विंटल बियाणं लागेल आपल्याला एका हेक्टरला. तर जवळपास 20 ते 25 क्विंटल बियाणं या ठिकाणी लागत असते आणि बटाटा हा जो वरंभामध्ये वाढत असतो आणि शरीमध्ये ऊस वाढत असतो, म्हणजे सेपरेट ज्याचं त्याचं वेगवेगळे झोन असल्यामुळं काही परिणाम एकमेकावरती होत नाही. आणि बटाटा वरंभ्यात असल्यामुळं ऊसाला माती लावायचं जे ऑपरेशन आहे 3 महिन्यांचं येतं, त्यावेळेस बटाटा आपोआप निघून जातो आणि वरंभ्यामध्ये असल्यामुळे हिरवे बटाटे होण्याचं प्रमाण कमी होते. या ठिकाणी आपण ऊस अधिक बटाटा आंतरपीक जर घेतलं तर कोणकोणते रासायनिक खतं कसे द्यायला पाहिजे, केव्हा द्यायला पाहिजे याबाबत या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. ऊस बटाटा जर आपला लागवडीच्या वेळेस किती खतं द्यायचे, त्याच्यानंतर 6 ते 8 आठवड्यांनी किती खतं द्यायचे, त्याच्यानंतर 12 ते 16 आठवड्यांनी म्हणजे, तर हे या ठिकाणी आपण खतांची मात्रा कशाप्रकारे विभागून द्यायची हे दाखवलेलं आहे. आपण ट्रॅक्टरद्वारे सुद्धा अशा प्रकारे बटाटा लागवड करू शकतो. बटाट्यासाठी लागणारं खत सुद्धा आपण या टिफनच्या सहाय्याने पेरून देऊ शकतो.
त्या निशाणा ज्या होती त्यावरती आपण बटाटा ठेवून दिला आणि दोन्ही उळीमधून जर रिजर चालवला तर आपला हा वरांब्यामध्ये बटाटा तो आणि सऱ्या ऊस लागवडीसाठी तयार होतो. तर अशा प्रकारे आपण लागवड बटाट्याची करू शकतो. पाण्याचं जर बघितलं व्यवस्थापन आपण तर जमिनीच्या मजुरानुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी देत राहिल्याने वरंब्यामध्ये चांगला त्याचा बटाटा उपयोग करतात आणि त्याची वाढ जी आहे ती 10 ते 15 दिवसामध्ये बटाट्याची होते आणि हळूहळू आपलं ऊस जे आहे ते वरंब्या सरीमध्ये उगताना दिसून येते आणि पूर्ण ऊसाची वाढ होण्यासाठी 4 आठवड्यापर्यंत कालावधी लागतो. याच्यामध्ये बेने प्रक्रिया या ठिकाणी दाखवलेली, बटाट्याला सुद्धा आपल्याला बेने प्रक्रिया करतो आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची. आंतर मशागत व बटाटा काढणी जी आहे साधारणतः 1 महिन्याची ऊस आधी बटाटानंतर तण काढावे, त्यानंतर तणनाशक सुद्धा आपण याच्यामध्ये आंतरपिकामध्ये वापरू शकतो. महत्वाचा हा भाग आहे याच्यामध्ये ऊसामध्ये आंतरपीक जर घेतलं तर यामध्ये तणांचा जास्त प्रादुर्भाव होतो असं काही शेतकरी म्हणतात, परंतु आपण सेंकॉर सारखं तणनाशक मेट्रोब्युझिन जे आहे ते जर वापरलं तर आपल्याला तणांपासून बंदोबस्त या ठिकाणी करता येतो. त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये बटाटा आपला काढणीसाठी तयार होतो आणि आंतरपिकाचा सुद्धा ऊसावरती काही परिणाम होत नाही. ऊसाचंही उत्पादन चांगलं मिळतं आणि बटाट्याचंही मिळतं हे आपण मागे स्लाईडमध्ये बघितलेलं. त्याच्यानंतर हे जे आहे ही स्लाईड याच्यामध्ये जवळपास दाखवले, ऊसाचं 110 ते 125 मेट्रिक टन प्रति हेक्टरी उत्पादन आलेलं आहे आणि बटाट्याचं 125 ते 150 क्विंटल उत्पादन प्रति हेक्टरी आलेलं दिसून आले. या ठिकाणी विविध शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण प्रात्यक्षिक घेतले होते औरंगाबादमध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ यामध्ये सुद्धा. त्यानंतर माननीय माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा यांनी सुद्धा या प्रात्यक्षिकाला भेट दिली होती आणि अतिशय कौतुक केलं होतं त्यांनी या टेक्नॉलॉजीबद्दलचं. तर मला शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगायचं की आपण कुठलंही आंतरपीक घ्या त्यापासून आपल्याला फायदाच होणार आहे आणि फक्त ऊसावरती परिणाम होणार नाही अशा प्रकारचे आपण आंतरपीक निवडायला पाहिजे. त्याबाबत या ठिकाणी आपण सविस्तर मागाशी चर्चा केली आहे. हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुद्धा आपण बटाटा काढणी करतो, म्हणजे जे कुबोटा छोटे ट्रॅक्टर्स आलेले असतात हे सुद्धा आपण वापरू शकतो. अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या शेतावरील विविध प्रात्यक्षिक अशा प्रकारे या दोन उळीमध्ये आपले बटाटा हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि ऊस या बाजूला आहे, म्हणजे एकमेकावरती काहीही परिणाम याच्यामध्ये होत नाही. या ठिकाणी बटाटा वेचणीचं काम चालू आहे, ट्रॅक्टरने कुबोटा ट्रॅक्टरने आपण काढलं होतं, त्या दोन उळीमध्ये ते चालतंय. 5 फुटाच्या याच्यामध्ये 6 फूट 5 फूट अतिशय चांगला आहे त्यामध्ये, म्हणजे बटाटा काढण्यासाठी सुद्धा काही आपल्याला अडचण येत नाही याच्यामध्ये ऊसामध्ये जर असेल तर. मग वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी प्रात्यक्षिक आपण घेतले होते शेतकऱ्यांची शेतावरती. या ठिकाणी म्हणजे 13-14 मध्ये सुद्धा जावळे साहेब यांनी सुद्धा पाहणी केली होती ह्या प्रात्यक्षिकाची ऊस बटाटा आंतरपिकाची. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतावरही आपण मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिक घेतले होते. कृषीभूषण मच्छिंद्र गोलबजी यांनी 7 एकर क्षेत्रावरती ऊस आधी बटाटा आंतरपीक घेतले होते. त्यावेळी प्रात्यक्षिक डॉक्टर धर्मेंद्र फाळके सुद्धा बऱ्याचशा कार्यक्रमांना आणि ह्या आंतरपीक तंत्र बघण्यासाठी त्यावेळेस यायचे आमच्याकडे. डॉक्टर किरण कोकाडे साहेब असतानी सुद्धा या तंत्राचा चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला गेलेला आहे. या ठिकाणी फोटोग्राफद्वारे आपण दाखवलेला आहे. तर आता आपण काही ज्या काही आपण याच्यामध्ये बरेचसे शेतकरी आपण तयार केलेले, म्हणजे ऊसामध्ये आंतरपीक घेणारे शेतकरी आपल्याकडे तयार झालेले आहेत, ऊसामध्ये बटाटा आंतरपीक घेणारे शेतकरी तयार झालेले, आमचे विद्यापीठाच्या जवळ सडे गाव आहे त्या ठिकाणी ऊसामध्ये हरभरा घेणारे शेतकरी आम्ही तयार केले, तर अशा प्रकारे त्यांच्या यशोगाथासुद्धा आपण ॲग्रोवनमध्ये देत असतो आकाशवाणीवर दूरदर्शनवर, जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना ते बघायला मिळावं. तर उद्देश हा आहे की हे आंतरपिकं घेतल्यामुळं आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब निश्चितच वाढणार आहे आणि जमिनीचा पोतही चांगला राहणार आहे आणि ऊस हे दीर्घ मुदतीचं पीक असतं, त्यामुळं अशा प्रकारचे आंतरपिकं शेतकऱ्यांनी घ्यावं. खोडवा पिकामध्ये सुद्धा आम्ही आंतरपिकं, एक शेतकरी आहे आपले जळगावचे, तर त्यांनी खोडव्या पिकामध्ये जो मधला पट्टा आहे त्याच्यामध्ये बटाट्याची लागवड केली होती, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला जेव्हा ते साखर कारखाने चालू होतात आणि जो सुरुवातीला ऊस जातो त्यामध्ये खोडाची वाढ सुरुवातीच्या कालावधीत
मध्ये हळूहळू असते, तर त्या मधल्या पट्ट्यामध्ये सुद्धा त्यांनी बटाटा घेतलेला या वर्षी घेतलेला आहे. त्याच्यानंतर खोड्यामध्ये आपण मुगासारखं आंतरपीक खूप चांगलं घेऊ शकतात. मुगाचंही आंतरपीक आम्ही राहुरीजवळ सडे गाव आहे तिथं त्या ठिकाणी घेतलं होतं धोंडे यांच्या शेतावरती. तर अतिशय चांगलं मुगाचंही पीक आपल्याला खोड्यामध्ये घेता येतं. म्हणजे मी तर म्हणेल की आपण शेतकऱ्यांना ऊस लागवड करायचं तर आंतरपीक घेतल्याशिवाय ऊस लावायचं नाही. त्याच्यानंतर ऊसाचं पाचट जे आहे पाचटवरही आपण स्वतंत्र परिसंवाद या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं एक ओझर तर सांगतो की ऊसामध्ये पाचट जे असतं ते पाचटही जाळायचं नसते. पाचट आपण आच्छादनासारखा उपयोग होतो, बाष्पीभवन होत नाही आणि तणांचंही नियंत्रण होतं आणि जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं आणि सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी मदत होते. आता या ठिकाणी थोडक्यात मी या ठिकाणी माहिती दिली आहे. एक आपण काही जे शेतकऱ्यांचे यशोगाथा आहे त्याच्या आपण व्हिडिओ या ठिकाणी बघूया. काही एक दोन व्हिडिओ आहेत मच्छिंद्र गोलप जे आहेत आपले आणि या महत्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत हनुमंत गाव अहमदनगर येथून वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले मच्छिंद्र गोलप सर. नमस्कार सर, खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमात. अडचाली पूर्व हंगामी सुरू आणि पूर्व आपल्याला माहिती आहे की ऊसाचा अडचाली ऊसाचा कालावधी हा 16 ते 18 महिने असतो. पूर्व हंगामी ऊसाचा कालावधी हा साधारण 12 ते 14 महिने असतो. सुरूचा कालावधी हा तर साधारण 12 महिन्यापर्यंत असतो आणि खोडवा सुद्धा हा 12 ते 13 महिन्याचा कालावधी असतो. आणि हा 18 ते 18 महिन्याचा कालावधी हा फार मोठा असतो आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे 18 महिन्याच्या कालावधीमध्ये जर त्याची उपजीविका चालवायची असेल तर मध्ये त्याला उत्पन्नाचा स्रोत म्हणू आणि त्याचबरोबर जर मुख्य पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर त्याला दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर त्याला उत्पादनाचं साधन पाहिजे असतं आणि दुसरं जे मुख्य घटक आहे सेंद्रिय कर्ब. आपला कोणत्याही पिकाची जी गरज आहे ती सेंद्रिय कर्ब ते एकदम जर आपल्याला वाढवायचं ठरलं तर आंतरपिकाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि भविष्यामध्ये ते आंतरपीक घेतल्याशिवाय ऊसाची शेती करू नये असं मी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. हा आता एक दोन स्लाईड आहे आपल्या. फक्त एक थोडस शेतकऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कॉन्फिडन्स डेव्हलप व्हावा त्यासाठी आपण काही स्लाईड व्हिडिओद्वारे आपण दाखवतो आहोत जेणेकरून कशा प्रकारे आपल्याला आंतरपीक घेता येतील आणि जमिनीचा कर्ब कसा वाढवता येईल. या ठिकाणी गोलबजीने सुद्धा सांगितलं की आंतरपीक घेणं ही काळाची गरज आहे आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हा एक पर्याय चांगला दिसून आलेला आहे. एक दुसरी स्लाईड आपण बघूया. पिकात प्रत्येक शेतकऱ्यानं आंतरपीक घेतलं तर त्याचा दुहेरी फायदा होताना दिसतोय. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातल्या हसनापूरचे समीर पटेल गेल्या 5 वर्षांपासून ऊसामध्ये बटाट्याचं आंतरपीक. त्यांच्या ऊसात बटाटा शेतीची पाहणी करण्यासाठी आज आपण नगर जिल्ह्यातल्या हसनापूर गावी जाणार आहोत. नगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातल्या हसनापूर गावचे समीर पटेल हे एक प्रगतशील शेतकरी. त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी त्यांना शेती कामात सतत मार्गदर्शन केलंय. शेतीत नवनवे प्रयोग करण्यासाठी त्याचा त्यांना चांगला फायदा झालाय. माझं टोटल इथं क्षेत्र 15 एकर आहे. त्यामध्ये मी साधारणतः 8 एकरावर ऊसात आंतरपीक ह्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. ऊसामध्ये साधारणतः मी 4 वर्षापासून आंतरपीक म्हणून बटाट्याचं पीक घेतोय. या वर्षी आम्ही बटाट्याचं बियाणं हे पंजाबवरून ज्योती ह्या व्हरायटीचं आणलेलं आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते ऊसात बटाट्याचं आंतरपीक घेत आहेत. अवघ्या 3 महिन्यात बटाट्यापासून शाश्वत उत्पन्न मिळत असल्यानं हे पीक त्यांना चांगलं परवडत आहे. ऊसामध्ये जर तुम्हाला बटाटा हे आंतरपीक करायचं असेल तर साधारणतः 1 ऑक्टोबर महिन्याच्या 20 तारखेच्या दरम्यान नंतर तुम्ही ऊसाची पहिल्यांदा लागवड करून घ्यावी लागते. ऊसाची लागवड झाल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर तुम्ही नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत बटाट्याची लागवड करू शकता. कारण बटाटा आंतरपिकासाठी नोव्हेंबर महिन्याचा हा हंगाम फार चांगला आहे. त्याच्यामुळं तुमच्या उत्पन्नात थोडीफार भर या हंगामामुळे आणि हा प्रेड निवडल्यामुळे होऊ शकतो. ऊसात बटाटा लागवडीसाठी ते सप्टेंबर महिन्यात लागवडीचं नियोजन करतात. यासाठी शेतीची चांगली मशागत करून सऱ्या सोडल्या जातात. साधारणतः जमीन पहिल्यांदा उभी नांगरट करून घ्यायची.
नंतर त्याच्या विरुद्ध दिशेला आडवी नांगरट एकदा करून घ्यायची. रोटावेटर मारल्यानंतर तुम्ही 2.5 फुटावर समांतर अशा सरी पाडून घेणे. 2.5 फुटावर सरी पाडून घेतल्यावर त्याच्यात एक बेसल डोस म्हणून बटाटा हे पीक कमी कालावधीचा असल्यामुळं रासायनिक खताची मात्रा ही सुरुवातीलाच द्यावी लागली. त्यासाठी आम्ही 3 गुण 10 26 26 1 गुण निंबुळी पेंड 10 किलो झिंक सल्फेट 10 किलो फेरस सल्फेट आणि 4 किलो थायमेटचा वापर करतो. बेसल डोस दिल्यानंतर ऊसाची लागवड करून घेतो आणि त्याच वल्लीवर त्या वापशीवर आम्ही 8 ते 10 दिवसानंतर बटाट्याची लागवड करतो. बटाट्याची लागवड झाल्यानंतर त्याला बैलाच्या सहाय्याने त्याच्यावर माती झाकून घेतो आणि 1-8 दिवसानंतर त्याला हलकासा स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देतो. कारण बटाटा पीक फार संवेदनशील असल्यामुळं त्याला वॉटर मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण ग्रुप स्प्रिंकलर अथवा ठिबक सिंचनाचा वापर करतो. शक्यतो आम्ही फ्लड इरिगेशन हाताळतो आणि त्याला साधारणतः 8 दिवसानंतर पाणी दिल्यानंतर आम्ही 400 ग्रॅम मेट्रोबेन्झिन म्हणजेच बाजारी नाव त्याला सेनकोर असा आहे त्याची फवारणी करतो. बटाटा पीक हे अवघ्या 90 दिवसांचं आहे. त्याचं लावणी ते काढणीपर्यंत योग्य नियोजन केलं तर त्याचा दोन्ही पिकांना चांगला फायदा होताना दिसतोय. बटाट्याचा पूर्ण कालावधी हा 90 दिवसाचा असतो. बटाट्याची लागवड झाल्यानंतर साधारणतः 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान माती म्हणजेच भर लावणं फार गरजेचं आहे. कारण त्याला 31 दिवसानंतर छोटे छोटे बटाटे लागायला सुरुवात होते. त्याच्यामुळे त्या पिरियडला जर माती लावली तर आपला जो बटाटा आहे हा सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येत नाही, जेणेकरून आपला बटाटा हा पूर्ण पक्व होतो आणि चांगल्या क्वालिटीचा निघतो. जर मातीचं नियोजन चुकलं तर तो बटाटा सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात जर आला तर त्याला एक युरिया प्रकारची एक शेड तयार होते, ज्याच्यामुळे मार्केटमध्ये त्याला आपल्याला कमी प्रमाणात दर भेटतो. साधारणतः माती लावल्यानंतर आम्ही 65 दिवसानंतर बटाट्याचं 65 ते 70 दिवसानंतर बटाट्याचं पूर्ण पाणी तोडतो आणि त्याचा वरचा जो पूर्ण पाला आहे तो लेबरच्या सहाय्याने कापून घेतो आणि जमीन पूर्ण वाळून देतो. 90 दिवसाच्या दरम्यान आम्ही हा बटाटा पूर्ण ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून घेतो. बटाटा पिकापासून पटेल यांना ऊस आणि बटाट्याचा खर्च वगळता एकरी अंदाजे 30,000 नफा मिळतोय. ऊसात बटाट्याची लागवड करण्यासाठी त्यांना कृषी विद्यापीठाने घेतलेल्या कार्यशाळांचा मोठा लाभ होतोय. एका एकरात आम्हाला 2 ते 4 वर्षाचा असा अनुभव आहे की एका एकरात आम्ही मिनिमम 4 टनापासून ते 8 टनापर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे. आजचे जर बाजार भाव पाहिले तर 10 रुपये प्रति किलोचा रेट आहे. त्याप्रमाणे आपल्याला 70 ते 80 हजार रुपयापर्यंत ऊसात आंतरपीक बटाटा केल्यामुळं आर्थिक उत्पन्न भेटू शकतो. ऊसाचा पूर्ण खर्च आणि बटाटा लागवडीचा खर्च 35 ते 40 हजार रुपये वजा करता आपल्याला 30 हजार रुपये हा आर्थिक उत्पन्न एका एकरातून मिळतो आणि आपला मुख्य पीक जो आहे ऊस तो हा 100% पूर्ण प्रॉफिट मध्ये असतो. आंतरपीक करण्याचा मेन उद्दिष्ट असा आहे की बटाटा आंतरपीक घेतल्यामुळं ऊसाचा जो आपला इनडायरेक्टली ऍव्हरेज हा 7 ते 8 टनापर्यंत वाढतो असा आमचा हा 4 वर्षाचा अनुभव आहे. आणि बटाट्याला आपण आंतरपीक घेतल्यानंतर जी आंतरमशागत करतो, आंतरमशागत करताना ऊसाला आपण त्याची मशागत होऊन जाते, बटाटे काढण्याच्या वेळेस ऊसाला ऑटोमॅटिक भर मिळते. त्याच्यामुळं आमचा अनुभव असा आहे की ऊसात बटाटा हा पर्याय आंतरपीक म्हणून फार चांगला आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी पटेल यांच्या शेतावर बटाट्याची कार्यशाळा देखील घेतली होती. त्याचा लागवडीसाठी फायदा होतोय. या ठिकाणी आपण स्लाइड द्वारे आता एक शोध लक्षात सुरेश पाटील यांचं 10वी पर्यंत शिक्षण झालंय. त्यांची 5 एकर शेती आहे. सुरेश पाटील हे मालेगावातील एक प्रयोगशील शेतकरी असल्याने ते आपल्या शेतात सतत नवनवीन पिकं घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे ऊस हे मुख्य पीक घेतलं जातं. त्याचबरोबर निम्म्या अधिक क्षेत्रावर भाजीपाला, गहू, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बीट, सूर्यफूल यांसारखी पिकं देखील घेतली जातात. सध्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत त्यांनी ऊसामध्ये बटाटा हे आंतरपीक घेतलंय. ऊस आणि बटाटा पिकाचं त्यांनी उत्कृष्ट नियोजन केलंय. त्यामुळे ऊसाबरोबरच बटाटा पीक देखील चांगलं तयार झालंय. सध्या बटाटा काढणीच्या अवस्थेत असून त्यातून भरघोस उत्पन्न निघण्याची अपेक्षा सुरेश पाटील यांना आहे. पहिलं मेन पीक आमचं ऊसाचं आहे. ऊसाच्या पिकानंतर या आंतरपीक गहू करायच्या ऐवजी हे केलं, बटाटो केली.
आणि बाकीच्या गावातल्या 10-15 लोकांनी गट निर्माण करून बटाट्याचं बी आणलं. बी आणल्यानंतर आम्ही हे प्रयोग केला. प्रयोग केल्यानंतर आज आता 10-12-15 वर्षापैकी अशी थंडी पडली, ती उडी अमदात थंडी पडली, तरी सुद्धा त्याला आम्ही कव्हर केलं. काही वर्षांपूर्वी सुरेश पाटील यांनी टोमॅटोचं पीक घेतलं होतं, परंतु बाजारातील दराच्या चढ उताराचा त्यांना मोठा फटका बसला होता. त्याचबरोबर टोमॅटोसाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च देखील करावा लागला होता. त्या तुलनेत बटाटा हे पीक शाश्वत नफा मिळवून देणारं आणि कमी खर्चिक असल्याने त्यांनी 3 एकरावर उसात बटाटा पिकाचं नियोजन केलंय. टोमॅटो काढणीनंतर तो जास्त दिवस टिकत नाही, त्याऐवजी बटाटा साठवण दीर्घकाळ करणं शक्य असल्याने त्याचा फायदा होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर इतर बाबींचं नियोजन देखील सोपं होत असल्याचं पाटील यांना वाटतंय. या ठिकाणी आपण हे व्हिडिओ मुद्दाम दाखवले जेणेकरून जे आपले कृषी विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांनाही कॉन्फिडन्स बिल्टअप व्हावा आणि ऊस बटाटा आंतरपीक किंवा ऊसातील आंतरपिकं वेगवेगळी आंतरपिकं घेण्यासाठी आपल्या विद्यापीठामध्ये सर्व तंत्र उपलब्ध आहे कशा प्रकारे घ्यायला पाहिजे असं, तर सर्व शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्याला जर ऊसामध्ये कुठलेही आंतरपिकं घ्यायची असेल त्याबाबत मार्गदर्शन हवं असेल तर आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी संपर्क करू शकता. आणि आज या ठिकाणी या आजच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये राहुरी कृषी विद्यापीठावर मला सहभागी करून घेतो त्याबद्दल मी डॉक्टर धर्मेंद्र फाळकेजी आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. या प्रसंगी मी आपल्या सत्रातील दुसरे मार्गदर्शक माननीय डॉक्टर माधवचंद्र मन्ना सर, प्राध्यापक मृदविज्ञान विभाग, डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ समस्तीपूर बिहार यांना आपल्या सर्वांच्या वतीनं नम्र विनंती करतो की सर आपण सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनासाठी बाह्यस्थानी आणि मूलस्थानी कंपोस्ट निर्मिती याविषयी मार्गदर्शन करावं. ऍक्च्युली दिस टॉपिक यू हॅव गिव्हन मी sir, that is ex situ and in situ composting of agricultural waste for carbon management in sugarcane soils under changed climatic situation. Actually, that is very important topic whenever we are talking on the compost. Ex situ and in situ, why it is very important for carbon management in sugarcane areas? We have done that work 5 years before with Dr. Phalke, and extremely we have studied sir many places of Maharashtra. I have little experience on that composting process. I will say 29 years, of course my PhD, and still now I'm continuing in this university also. So why it is very much important, as we know, carbon is very important for soil health. If we look into this slide, soil nutrient, it is very important related to food grain production. Hamare food grain production 1950-51 se lekar 2019-20 mein gradually increase ho raha hai. Nutrient removal from the soil se jyada nutrient dheere dheere ja raha hai. Fertilizer consumption bhi badh raha hai. Isliye hamare jo nutrient gap hai, continuously it is increasing in soil. जब न्यूट्रिएंट गैप ज्यादा होता है तो रिमूवल जब फास्ट होते हैं सॉइल में न्यूट्रिएंट डेफिशिएंसी ग्रेजुअली इंक्रीज होता है. अगर 1950 से आज तक देखें कोई सारे न्यूट्रिएंट डेफिशिएंसी आगे बढ़ रहा है और अभी भी नाइट्रोजन, आयरन, मैंगनीज, पोटासियम, सल्फर, जिंक, देन मोलिब्डेनम, देन कैल्शियम, मैग्नीशियम, दीज आर ग्रेजुअली ये बढ़ रहा है. दैट मीन्स continuously excavating the soil, mining nutrient, dheere dheere deficiency badh raha hai. To there hamare paas concern kya hai? Concern hai soil ko carbonic khad zyada dhalna hai aur jitne residue hai usko organic matter that compost form mein soil mein dhalna hai. Aur kya hai, adverse effect of biological health zyada ho raha hai. इसलिए बायोलॉजिकल एक्टिविटी बढ़ाने के लिए ऑर्गेनिक खाद जरूरी है. सॉइल में जो बायोडाइवर्सिटी इम्पेयर्ड हो रहा है सॉइल ऑर्गेनिक मैटर के कारण, उसके बढ़ाना चाहिए. और हमारे पास और चैलेंज है, हम लोग न्यूट्रिएंट एफिशिएंसी बढ़ा सकते हैं कार्बनिक खाद बढ़ाने में 20%. इसलिए ये हमारे न्यूट्रिएंट का
मात्रा ही सप्लीमेंट करेगा, सॉयल हेल्थ बढ़ाएगा, इम्प्रूव आवर एनवायरनमेंट भी बढ़ाएगा। इसलिए हमारे कार्बनिक खाद का सबसे महत्वपूर्ण है। हमारा इम्पोर्टेंट चैलेंज क्या है, वेस्ट से मैं वेल्थ बनाऊंगा, कैसे बना सकते हैं और कैसे बना रहा हूं यही चर्चा करेंगे। कार्बन को स्टोरेज करेंगे, कार्बन अगर कार्बनिक खाद स्टोरेज करेंगे तो कार्बन सिक्वेस्ट्रेशन ज्यादा होगा, सॉइल के अंदर ब्लॉक करके रखेंगे तो वो तीन पूल में कार्बन का परिमाण जो है स्टोर होके सॉइल में रहेगा। सॉइल हेल्थ प्रोडक्टिविटी बढ़ सकते हैं, न्यूट्रिएंट साइक्लिंग जो माइनिंग को कम करेगा, वाटर इफिशियंसी एंड न्यूट्रिएंट स्टोरेज जो है पोषक तत्व का कैपेसिटी भी बढ़ाता है, ये सभी ऑर्गेनिक मैटर से संभव है। मैं थोड़ा आंकड़ा देने चाहता हूँ, जैसे क्रॉप रेजिड्यू है हमारे सारे इंडिया में 679 मिलियन टन है, और अगर एनिमल वेस्ट देखे पशुओं से 369.5 मिलियन टन, अर्बन वेस्ट एग्रीकल्चर वेस्ट हॉर्टिकल्चर ये सभी देखेंगे तो पोषक तत्व जो है एक साइड में रखा हूँ न्यूट्रिएंट कंटेंट 5.60 1.70.28 मिलियन टन ये न्यूट्रिएंट वेस्ट होता है अगर मैं इसको सही वेस्ट को इस्तेमाल नहीं करेंगे तो। हम लोग क्या कर रहे हैं, हम लोग जला रहे हैं। अगर शुगर कैन में देखें ह्यूज अमाउंट ऑफ वेस्ट आते हैं, ये सब वेस्ट को हम लोग क्या करते हैं, कोई जला देते हैं। जलाने में क्या प्रॉब्लम होता है, वेरियस एबनॉक्सियस गैस कार्बन डाइऑक्साइड मीथेन नाइट्रस ऑक्साइड सल्फर डाइऑक्साइड हवा में जाते हैं, वातावरण को दूषित करते हैं। और इसके बाद क्या पड़ा रहता है जमीन में, चारकोल हिसाब से पड़ा रहता है, वो कार्बन ज्यादा काम का नहीं है क्योंकि उसमें सॉल्युबल कार्बन जो कि जीवाणु को मात्रा बढ़ाते हैं सोर्स ऑफ एनर्जी फॉर माइक्रोब्स वो कम हो जाते हैं, खाना माइक्रोब्स को नहीं मिलेगा, न्यूट्रिएंट मिनरलाइजेशन नहीं कर पाएगा। अगर न्यूट्रिएंट नहीं देगा पोषक तत्व तो पेड़ में नहीं जाएगा तो आपका जमीन का गुणवत्ता रियली खराब होते जाएगा। तो कार्बन जो फार्मर्स लोग जलाते हैं उसको बंद करना क्यों जरूरी है, कैसे करेंगे, कौन सा पद्धति करेंगे तो हमारे जमीन में ये खाद बना के आपका पोषक तत्व का परिमाण बढ़ा सकते। एक जलाने उदाहरण दे रहा हूं, अगर जलते हैं तो तापमात्रा बढ़ जाता है 34 डिग्री से 42 डिग्री सेंटीग्रेड, एक सेंटीमीटर जो ऊपर का स्तर में है, 2.5 सेंटीमीटर में बैक्टीरिया फंगस का मात्रा तुरंत कम हो जाते हैं और नाइट्रोजन और कार्बन बहुत ही कम हो जाते हैं क्योंकि कार्बन में 80-90% ऊपर कार्बन डाइऑक्साइड होके ही चले जाते हैं। तो एक साइड में लिखा हूँ इसका इम्पैक्ट क्या पड़ रहा है, नाइट्रोजन बहुत ही लॉस हो जाते हैं, बैक्टीरिया पॉपुलेशन कम हो जाते हैं और वहां पे बायोचार बढ़ने के कारण देखा गया केवल फास्फोरस कंटेंट स्लाइडली इंप्रूव होता है, ये हमारे काम करके हम लोग भी देखे। जो सबसे महत्वपूर्ण ये है डिक्लाइन द प्रोडक्टिविटी शुगर कैन में होता है सबसे ज्यादा कार्बनिक खाद को सही मैनेजमेंट नहीं करेंगे, धीरे धीरे इसमें जो कल्टिवेशन का कॉस्ट भी बढ़ रहा है, शुगर और शुगर क्वालिटी भी फ्लैक्चुएट होते हैं, शुगर कैन का प्राइस भी बढ़ रहा है, इंडस्ट्रियल मैनेजमेंट में सॉरी प्रॉब्लम यही है, रिसाइक्लिंग ऑफ शुगर कैन क्रॉप रेजिड्यू एंड डिस्पोजल ऑफ द इंडस्ट्रीज, ये इंडस्ट्री वाले के लिए एक गेट चैलेंज हो रहा है, ये चैलेंज को हम लोग कैसे इस्तेमाल करेंगे, अगर वो हार्वेस्ट करने के बाद हम लोग कैसे जल्दी से जल्दी इसमें मिट्टी में मिला सकते, सॉइल हेल्थ का कंसर्न में न्यूट्रिएंट इंबैलेंस हो रहा है, कार्बनिक खाद कम होते जा रहा है, सॉइल में कॉम्पेक्शन बढ़ रहा है क्योंकि ज्यादा से ज्यादा हम लोग टिलेज करते हैं और ड्रेनेज हो जाते हैं और नेक्स्ट जेनरेशन प्रॉब्लम है सलाइनिटी और एल्कलाइनिटी बढ़ते हैं क्योंकि ज्यादा पानी अगर जम जाते हैं। मोनोक्रॉपिंग कंटिन्यूसली अगर करें इंटेंसिव कल्टीवेशन डिनेचर सॉइल का हेल्थ खराब होते जा रहा है, लो यील्ड होता है कंटिन्यूअस अगर मैं रेटून लेते रहूं तो वो भी आपका यील्ड प्रोडक्शन कम होते रहे और पेस्ट एंड डिजीज जो इंसेक्ट पेस्ट है ये भी न्यू डिजीज बढ़ रहा है इसलिए
क्योंकि हम पेस्टिसाइड कंटिन्यूअसली यूज करते हैं तो ये डिजीज का नया वो डिफिकल्ट होता है उसको कंट्रोल करने का। सारा इंडिया का मैं एक आंकड़ा दिखा रहा हूँ, जहां जहां लाल स्पॉट दिख दे रहे हैं यहाँ पे जलाने का जला रहा है सभी लोग, चाहे धान का हो और गेहूं का हो और ये व्हीट का भी हो। तो ये सबसे ज्यादा उत्तर प्रदेश से इंदो गैंगटिक के बाद भी महाराष्ट्र में देखेंगे लाल का परिमाण कम नहीं है। दैट मीन्स ये सब एरिया में सभी लोग जलाते हैं शुगर केन ट्रैश को, कहाँ पे राइस को। इसलिए फार्मर्स के पास क्यों जलाते हैं ये बोलना जरूरी है। फार्मर्स चाहते हैं जो जो मैकेनाइजेशन हो रहा है इतना फास्ट हार्वेस्टिंग के लिए, तो जल्दी जल्दी उसमें जो नेक्स्ट क्रॉप करना है इसलिए वो जलाते हैं। और इसलिए जलाते हैं, फार्मर्स का ये विश्वास है कि जमीन में जलाएंगे तो हमारा वीट का परिमाण कम हो जाएगा, लेबर कम खर्च लगेगा और एक क्रॉप के बाद दूसरा क्रॉप करेंगे जो गैप है वो हम कैच कर पाएंगे। तो इसलिए उस सभी क्रॉप का जो कूड़े कचरा है सभी लोग जलाते हैं। ये जलाने के परिणाम है कार्बन लॉस 80% बर्निंग में फिर जलते हैं, जहाँ पे 80% नाइट्रोजन, कार्बन डाइऑक्साइड 70%, 2% 5% नाइट्रोजन जो है नाइट्रस ऑक्साइड फॉर्म में चले जाते हैं। और सबसे महत्वपूर्ण है 5.9 मिलियन टन एनपीके इन टोटल इस सीरियल से ही लॉस होता है। इसके कारण बायोडाइवर्सिटी डिनेचर हो। ऑल्टरनेट सॉल्यूशन क्या है? हमारे पास दो सॉल्यूशन हो सकते हैं। कंपोस्टिंग इज वन सॉल्यूशन, सेकेंड है कंजर्वेशन एग्रीकल्चर। अगर मैं शुगर कैन करूं तो ये दोनों चीज के महत्वपूर्ण होता है। एक है कंपोस्टिंग आइदर एक सीटू और इन सीटू, देन है कंजर्वेशन एग्रीकल्चर मल्चिंग। बायोचार कुछ लोग बोलते हैं बायोचार भी इम्पोर्टेंट है, लेकिन बायोचार क्रॉप से फील्ड से अगर चले जाए शुगर कैन से क्या वो अच्छा रहेगा? न्यूट्रिएंट रिलीज वहां पे तो जनरल नहीं पोषक तत्व तो दे सकते हैं, माइक्रोवेल डाइवर्सिटी वहां पे नहीं हो सकते, कार्बन सिक्वेस्ट्रेशन नहीं हो सकते हैं, ग्रीन हाउस गैस इमिशन वो भी हम लोग टैकल नहीं कर पाएंगे। ये सब कॉन्सिक्वेंसेस है बायोचार एप्लीकेशन। और भी है जो शुगर कैन से हम लोग गैसिफिकेशन कर रहे हैं, फील से अगर रिमूव करके बेल बना के निकल लें तो कार्बन कम हो जाएगा, बायोडाइवर्सिटी कम हो जाएगा, इट इज नॉट ऑल्सो एक्सेप्टेबल। इंडस्ट्रियल यूज में क्या कर रहा है? कोई कार्डबोर्ड बना रहे हैं, पेपर मिल बना रहा है, वुडेड इंडस्ट्री ले जा रहे हैं, बायोफ्यूल बना रहा है। तो जो लास्ट तीनों इम्पोर्टेंट लोग कर रहा है, अगर मिट्टी से ये सब का कूड़े कचरा बाहर कर दे तो कितना लॉस होगा सॉइल हेल्थ के लिए, उसका पूरी दुष्प्रभाव क्या है हम लोग देख रहे हैं। जे बायोडाइवर्सिटी कम हो जाता है, न्यूट्रिएंट कम हो जा रहा है, ग्रीन हाउस गैस बढ़ रहा है, तो फार्मर्स कौन चीज एक्सेप्ट करेगा? क्या ऑर्गेनिक मैटर को मिट्टी में मिलाएंगे? कैसे मिलाएंगे? क्या वो फील्ड में डायरेक्ट मिला सकते हैं? अगर मिलाएंगे उसका खर्च कितना आएगा? अगर नहीं है वो एक सीटू में, मतलब एक जगह से दूसरे जगह कलेक्ट करके वहां पे कंपोस्ट बनाएंगे, वो कैसे कर सकते हैं? और नहीं है तो वहाँ पे कंजर्वेशन एग्रीकल्चर जो बहुत ही महत्वपूर्ण है, ये शुगर कैन में सबसे इम्पोर्टेंट है, इसका मल्चिंग करते हैं, मिनिमम टिलेज होता है, जीरो टिलेज, ये सभी कंजर्वेशन एग्रीकल्चर का महत्वपूर्ण गुण है। तो हम लोग अभी हमारे लेक्चर में मैं इन सीटू का डिकम्पोजिशन के बारे में डिस्कस करेंगे। तो हमारे पास दो ऑप्शन है रेजिड्यू मैनेजमेंट में, इन सीटू ऑक्सीडेटिव डिकम्पोजिशन, नहीं तो कंजर्वेशन एग्रीकल्चर। जहां पे इकोनॉमिक होगा वही फार्मर्स ले रहे, तो ये सब इम्प्रूव करते हैं। अगर मैं इन सीटू करें और कंजर्वेशन करें, दोनों में ये जो ट्रायंगल का हाईराइट की दिखा रहा हूँ ये सब इम्प्रूव हो जाएगा। ग्रीन हाउस गैस कम होगा, न्यूट्रिएंट एफिशिएंसी में नाइट्रोजन फॉस्फोरस पोटास का पोषक तत्व का गुण बढ़ेगा, न्यूट्रिएंट ज्यादा से ज्यादा सॉइल के अंदर जाएगा, जीवाणु का मात्रा भी बढ़ेगा, फिजिकल कंडीशन भौतिक गुणवत्ता भी बढ़ेगा, मिट्टी का जल धारण क्षमता बढ़ेगा और सबसे महत्वपूर्ण है कार्बन सिक्वेस्ट्रेशन, ये भी मिट्टी में बढ़ेगा। तो इसलिए कार्बन मैनेजमेंट सबसे इम्पोर्टेंट है। हम लोग शुगर कैन देखे हैं जहाँ पे लो कार्बन फ्रूट भी यही संभव है,
कार्बन फुटप्रिंट मतलब है जो हवा से कार्बन मिट्टी में आते हैं सुगर कैन फील से, अगर फिर बैक होके एनवायरनमेंट नहीं जाए तो उसको नेगेटिव कार्बन बैलेंस बोला जाए, अगर कम जाए लो कार्बन फुटप्रिंट बोला जाए, अगर मिट्टी के अंदर रखा दिया जाए उसको कार्बन सिक्वेस्ट्रेशन करते हैं। नीचे मैं एक एग्जांपल दिया हूं, अगर शुगर कैन एक हेक्टर लैंड में कोई शुगर कैन करे 3.2 टन कार्बन आता है, यानी कि 10.84 टन कार्बन डाइऑक्साइड हवा से खींच के मिट्टी के अंदर आ सकते हैं। अगर वो कोई धान करे और कोई दूसरा फसल करे शुगर कैन अलावा वो उतना नहीं कर सकते, उससे भी आधा से भी कम होता है, 1.1 टन कार्बन से 1.6 टन कार्बन, यही केवल कार्बन इन टर्म्स में कार्बन बोल रहा हूँ, कार्बन डाइऑक्साइड से फिर कार्बन में कन्वर्ट किया जाए तो वो धान में बहुत ही कम होता है। एक एवरेज कैलकुलेशन किया हूँ 10 टन का हिसाब से और यहाँ पे एवरेज राइस के किया हूँ 4 टन हिसाब से, एवरेज के करेंगे तो पर हेक्टर में कितना कार्बन आपको दे सकते। तो कार्बन जब आते हैं, थोड़ा मैंने साइंटिफिकली दिखाने की कोशिश कर रहा हूँ, जे ये हवा में जो कार्बन डाइऑक्साइड होता है वो प्रिसिपिटेशन पानी के जो बारिश होता है वो कार्बोनिक एसिड बनाते हैं, फिर भाटीसल में सबसे ज्यादा जो काली मिट्टी है वहां पे कैल्शियम मैग्नीशियम का भी सैचुरेशन ज्यादा है तो कार्बोनेट होके चले जाते हैं, ये हम लोग मिट्टी के अंदर रख सकते हैं। लेकिन ये जो कार्बन है वो मिट्टी का भौतिक गुणवत्ता बढ़ाते हैं इनऑर्गेनिक कार्बन, लेकिन ये बायोलॉजिकल एक्टिविटी जैविक का गुणवत्ता नहीं बढ़ाता है। तो इसलिए जैविक का गुणवत्ता बढ़ाना है तो हमारे शुगर कैन एक महत्वपूर्ण क्रॉप है जहां से कार्बन डाइऑक्साइड खींच के मिट्टी में ले जाते हैं और मिट्टी में ह्यूमस बना के कार्बन का मात्रा बढ़ाते हैं, जो कि हवा से कार्बन मिट्टी के अंदर दे दे तो उसका परिमाण वायु का जो प्रदूषण हो रहा है, गर्मी बढ़ रहा है, क्लाइमेट एवरेशन हो रहा है, ये सब कम कर सकते। ये हमारे लिए चैलेंज है कैसे मैं सॉयल ऑर्गेनिक कार्बन मिट्टी में इसका मात्रा कैसे बढ़ाएंगे। तो इसके लिए हम लोग अगर ऊपर मल्चिंग कर देंगे जो कंजर्वेशन एग्रीकल्चर है तो धीरे धीरे सड़ता है, वो करेंगे नहीं उसे मिट्टी के अंदर कंपोस्ट बना के डाल देंगे तो वो कैसे बनाते हैं और कंपोस्ट का गुणवत्ता कैसे जांच करेंगे जो कि ज्यादा से ज्यादा मिट्टी के अंदर रहे। हमारे वातावरण में जो कार्बन का ये कैसे चेंज होता है, एक साइड में देखिए बायोटा लिखता हूँ एटमोस्फियर और सॉयल, ये तीनों एक संतुलित मात्रा में ही रहता है, अगर कोई एक इधर उधर हो जाए कार्बन तो हमारा असंतुलित मात्रा हो जाए, जो मिट्टी के अंदर रहने के लिए जिसको हम कार्बन सिक्वेस्ट्रेशन में फिक्स बना देते हैं और बायोलॉजी के लिए उसको स्टेबल कर देते हैं, ये तीनों मैकेनिज्म में कार्बन सिक्वेस्ट्रेशन बढ़ा सकते हैं सॉयल। ये मैं एक ही उदाहरण देता हूँ, अगर मैं जीरो टिलेज करूँ और कन्वेंशनल टिलेज करूँ, जीरो टिलेज जहाँ पे हम कंजर्वेशन एग्रीकल्चर करते हैं उसमें केवल कार्बन बहुत ही कम लॉस होता है, अगर कन्वेंशनल में कंटिन्यूसली वो जो छोटा छोटा दिखाई दे रहा है लाल ब्लैक कलर का वो सब बाहर चले जाते हैं, तो मिट्टी में से अगर बाहर चले जाए तो मिट्टी का गुणवत्ता फिर खराब हो जाएगा, वायु का कार्बन फिर बढ़ जाएगा। तो जीरो टिलेज क्यों इम्पोर्टेंट है ये दिखाने चाहता हूँ। तो कोई नेचुरल सिस्टम को अगर मैं डिसरप्ट, जैसे हम एग्रीकल्चर करें और कोई पेड़ पौधा लगाए तो ऑर्गेनिक मैटर सबसे महत्वपूर्ण है, यही काम करेगा, हेल्थ बढ़ाएगा, बायोडाइवर्सिटी बढ़ाएगा, ग्रीन हाउस गैस कम करेगा, कार्बन सिक्वेस्ट्रेशन करेगा और क्लाइमेट एवरेशन जो क्लाइमेट चेंज हो रहा है उसको भी संतुलित रूप में ले आएगा। तो इसलिए कोई भी काम एग्रीकल्चर करते समय जो हमारा डिसबैलेंस करते हैं, इकोलॉजिकल डिसबैलेंस बोलते हैं, जो कि सबसे कार्बन पूल को डिसरप्ट करते हैं, बायोजियोकेमिकल प्रोसेस को भी असंतुलित कर देते हैं, बायोटिक पूल एबनॉर्मल हो जाते हैं। तो इसलिए नेचुरल सोर्स है सॉयल, इसको रिस्टोर करके रखने के लिए कार्बन एक ही महत्वपूर्ण है
जो सस्टेन करेगा सॉइल में बहुत दिन, हमारे पीढ़ियों को नहीं, हमारे बच्चे को, उसके ठीक और बच्चे को अगर आगे ले जाना है, रिस्टोरेशन करना है सॉइल का, तो हमको कार्बनिक खाद का उपयोग जरूरी है। अगर डेड सॉइल बोलते हैं और ना सॉइल अलाइव है, कंटिन्यूअस सलाइन बढ़ जाएगा वहां पे प्लांट ग्रो नहीं होगा। अगर कंटिन्यूअस फ्लड होगा सॉइल, वहां पे भी प्लांट कैसे ग्रो करेगा? जहां पे ग्रो नहीं होता है हम लोग उसके डेड सॉइल बोलते हैं। इसलिए माइक्रोब्स को बढ़ाना बहुत ही जरूरी है। जो माइक्रोब फंजाई हो, बैक्टीरिया हो, एक्टिनोमाइसिट हो, माइक्रोराइजा हो, नाइट्रोजन फिक्सेशन हो, सभी ऑर्गेनिज्म को बढ़ावा देने के लिए ऑर्गेनिक मैटर एक पौध है जो सॉइल में यही बायोडाइवर्सिटी को बढ़ा सकते। तो चाहे जो लोग सोचते हैं कि अगर मैं कार्बन को फील्ड से बर्निंग कर देंगे तो सॉइल का जीवाणु का मात्रा कम हो जाते हैं, क्योंकि उसका कार्बन जो है सोर्स ऑफ एनर्जी वो नहीं रहते। ये देख रहे हैं, ये माइक्रोस्कोप में देखा है, ये माइक्रोस्कोप छोड़ के नहीं दिखाई देगा, जो कि मानव मिट्टी का गुणवत्ता बनाते हैं। तो हम शुगर केन में आते हैं, शुगर केन में जब सॉइल में हार्वेस्ट करते हैं तो 30% ट्रैश निकलते हैं। शुगर केन से स्टेबल एंड रूट बायोमास होते हैं 4.5% और 12.7% रूट बायोमास एंड स्टेबल, और टॉप पोर्शन है 70%। ये हार्वेस्ट के बाद हम लोग कैसे उपयोग कर रहे हैं, ये हम लोग ऊपर का टॉप पोर्शन को जला देते हैं, रूट को वहां पे छोड़ देते हैं, और ऊपर जो ट्रैश है उसको बेल बना के जमीन से निकाल देते हैं। अगर फिर मैं बैक टू सॉइल में ले आऊं, फिर शुगर केन ग्रो करूं, ये शुगर केन में जो न्यूट्रिएंट लगते हैं उसका मात्रा कम लगेगा। ये शुगर केन का एक फिगर दिखा रहा हूँ, जहाँ पे इतने बड़े बड़े जो रूट और उसके ऊपर स्मॉल स्मॉल शूट है छोटा छोटा, ये भी हम लोग उनको डिकम्पोज करना है। इसलिए जो सहज पद्धति से हम काम कर सकते हैं वो है इन सीटू इनकॉर्पोरेशन ऑफ ट्रस्ट। ट्रैश को हम लोग कैसे इनकॉर्पोरेट कर देंगे डायरेक्ट फील्ड में माइक्रोब से, ये हम लोग काम किए हैं 12 डिस्ट्रिक्ट में और डॉक्टर फाल्के जी के साथ, वो हम लोग एक वीडियो में भी यहाँ पे दिखाएंगे। इसके साथ जो इन सीटू मालचिंग ऑफ द ट्रस, ये मैं ट्रैस के ऊपर काम वहाँ पे नहीं किया हूँ, बात हमारे स्टूडेंट किए हैं वहाँ पे। इसका भी महत्वपूर्ण ये है, मालचिंग करते समय अगर रेटून ले ले तो रेटून 2 साल के बाद, फिर हम अगर 3 साल करें रेटून, जमीन में गुणवत्ता खराब हो जाएगा। इसलिए 2 साल के बाद हम फिर कब आधसाली क्रॉप लगाते हैं, आधसाली क्रॉप लगाते समय जो ट्रास मैनेजमेंट एक प्रॉब्लम होता है उसको कैसे सोल्यूशन करें। जो लोग लार्ज स्केल में कर रहा है, अभी डॉक्टर अनंत सोलंकी जी बोले हैं इंटरक्रॉपिंग सिस्टम बहुत ही अच्छा है, लेकिन अगर मैं केवल मोनोक्रॉपिंग करें और स्ट्रेस को रेटून को कंटिन्यूअस करते रहें, जमीन में 2-3 साल लगातार करते हैं, उसमें यील्ड कम हो जाएगा। इसलिए उसके बीच में इंटरक्रॉपिंग के समय हम लोग और एक क्रॉप ले सकते हैं धुंचिया, ये लेगुमिनस क्रॉप शुगर केन के बाद लेंगे। 2 क्रॉप में लेगू नाइट्रोजन भी बढ़ाएगा और डिकम्पोज होकर कार्बन भी बढ़ाएगा। मालचिंग के कैसे करते हैं महाराष्ट्र में सभी लोग जानते हैं। न्यूट्रिएंट रिमूव फ्रॉम द शुगर केन में कितना न्यूट्रिएंट जाते हैं और कितने न्यूट्रिएंट आते हैं, अगर क्रॉप रेजिड्यू को मैनेजमेंट करेंगे, जहाँ पे मैं बोर लेक कवर किया हूँ, वो इतना परसेंट रिकवर होता है। जैसे 100 टन में शुगर केन क्रॉप रिमूव करते हैं कितना, 208 kg नाइट्रोजन, 53 kg P2O5 एंड 280 kg K2O। अगर मैं इसी क्रॉप का रेजिड्यू को और इंडस्ट्रियल वेस्ट में जो जा रहे हैं सभी को मिला के मिट्टी में ढालूं तो वो 180 kg आ जाएगा, 200 kg फॉस्फोरस बढ़ जाता है और पोटासियम लगभग 197 kg ये भी मिट्टी में आएगा। तो हम इतना परसेंट अगर क्रॉप रेजिड्यू मैनेज करें तो हमारे कंपोस्ट के थ्रू से, तो ये हमारे न्यूट्रिएंट आप सब जानते हैं,
इंदौर मेथड भी इसी तरह की करते हैं और एक मेथड है भार्मी कंपोस्ट में भी करते हैं। लेकिन दोनों में देखिए जो इंदौर पथेज और नेडेम मेथड है उसमें कंपोस्ट बनाते समय ट्रैश को खुला छोड़ देते हैं, तो वो खुला छोड़ देंगे तो न्यूट्रिएंट का मात्रा वहां पे कम हो जाएगा। तो इसको ठीक करने के लिए थोड़ा सा मेहनत करना पड़ेगा, ऊपर में आपको ढकना पड़ेगा पॉलीथीन में, तो न्यूट्रिएंट बाहर नहीं जाएगा। और जहां पे भार्मी कंपोस्ट देख रहे हैं वहां पे आर तो हम देखे ऊपर शेड बना देते हैं, तो वहां पे भी पोषक तत्वों का मात्रा सही रहेगा। तीन तरफ केचुआ है, एसिना फेटिडा, पेरिनोसिस कैवेटा और इरिडिलास यूजेनिया, ये तीनों केचुआ से हम लोग ओपन पीट मेथड में सस्ता में कंपोस्ट बना सकते हैं। अभी आते हैं कैसे कंपोस्ट करने से पहले देखते हैं एक व्यू, जो ये सब नाली में कंपोस्ट करने से पहले एक कट्ठा कर रहा है और एक कट्ठा करने के बाद हम लोग इसको इन सीटू डिकम्पोजिशन करते हैं जब गेहूं हुए गन्ना ले लेते हैं। और एक चीज है इंडस्ट्रियल वेस्ट, तो एक है सुगर कैन का ट्रैश, रूट बायोमास और स्पेन मिथेनॉल स्पेन वॉश, प्रेस मड और प्रेस मड कंपोस्ट, ये सभी जो इंडस्ट्रियल वेस्ट है और आपका रेजिड्यू है, इस सबको कैसे हम लोग कंपोस्ट बनाते हैं। पोषक तत्वों को मात्रा अभी आपके साथ डिस्कस किया हूं, अगर शुगर कैन प्रोडक्शन 112 टन है ट्रैश बनेगा 13.60 मिलियन टन पर हेक्टर, शुगर कैन स्टबल, प्रेस मार्ट कंपोस्ट, पोस्ट मेथेनेटेड स्पेन वॉश, ये सभी हम लोग कैलकुलेट किए। इसमें न्यूट्रिएंट का मात्रा भी नाइट्रोजन, फास्फोरस, पोटास, कॉपर, मैंगनीज, जिंक, ये सब भी हम लोग देखे हैं पोषक तत्व तो भरपूर है। तो इसलिए ऐसे कोई टेक्निक सोचे जो हमारे पास इनोवेटिव हो, फिजिबल हो, वायबल हो, सस्टेनेबल हो, जो कि सॉइल ऑर्गेनिक मैटर मिट्टी में जाएगा और मिट्टी का ह्यूमस के मात्रा बढ़ेगा। तो इसलिए फर्स्ट फैक्टर ये करना है पीट का साइज में अगर ऑफसिटी कंपोस्ट करेंगे, मतलब फील्ड से उठा के सभी को छोटे छोटे काट के एक जगह रखेंगे और उसमें कंपोस्ट बनेंगे, पीट का साइज होना चाहिए 7 से 12 फीट लंबा, 5 से 6 फीट चौड़ा, 3 से 4 फीट हाइट होना चाहिए। अगर हिप बनाएंगे 10 से 15 फीट, 5 से 7 फीट और 3 से 4 फीट। अगर वेस्ट का साइज देखेंगे तो वो होना चाहिए 3 से 5 सेंटीमीटर, ये एक चौपार है। अभी मैं समस्तीपुर में यहाँ पे भी कर रहा हूँ, एक चौपर मशीन से हैंडल जो हम लोग गाय भैंस के खाना खिलाते हैं उस समय जो चारा काटते हैं वही को चौपर बोलते हैं, उस चौपर में भी छोटा छोटा करके काट के भी हम लोग वेस्ट को छोटा कर सकते हैं। उसमें हम लोग सी एन रेशियो को मेंटेन करते हैं, कार्बन नाइट्रोजन रेशियो। शुगर कैन में सी एन रेशियो 80:90:1 होता है। अगर ज्यादा सी एन रेशियो हो तो कोई भी ऑर्गेनिक मैटर जल्दी डिकम्पोज नहीं होगा, वो माइक्रोब्स का बराबर ले आना चाहिए। एयरेशन भी 0.8 से 1.8 मीटर के ऊपर, ऑक्सीजन पर डे पर केजी हिसाब से देना है, मॉइस्चर मेंटेन करना है 60 से 70%, इनिशियल टेम्परेचर कुछ दिन के लिए 60 डिग्री रखना चाहिए, तो वहाँ पे जो वीड है खरपतवार का भी मात्रा कम हो जाएगा और लिग्नोसेलुलोइटिक ऑर्गेनिजम्स जो हम लोग दिखाएंगे अभी कैसे करते हैं, आइसोलेट किया हूँ और उसको कुछ मिनरल अमेंडमेंट के साथ ढालेंगे, तो ये फैक्टर अगर मेंटेन करेंगे जल्दी से जल्दी ऑफसेटिव कंपोस्ट बन जाए। ये है बैक्टीरिया, फंजाई और एक्टिनोमाइसिटीज जो कंपोस्ट बनाने में सहायता करते हैं। मैं हमारे लेबोरेटरी में रिसर्च किया हूँ, ये है बैक्टीरिया हम लोग आइडेंटिफाई किया है, राइजोम्यूकर, एस्परजिलस फ्लेवस, एस्परजिलस हेटरोमोर्फस, एस्परजिलस टेरस, देन व्हीट में हम टेस्ट किए फंजाई को, देखिए दो अलग अलग फंजाई अलग अलग ग्रोथ हो रहा है। ठीक इसी तरह शुगर कैन में देखिए, शुगर कैन में दो अलग अलग फंजाई अलग अलग ग्रोथ हो रहा है। इसका मतलब ये है कुछ जो क्रॉप है जो सेम फंजाई एक ही फंजाई
उसमें अच्छा बढ़ सकते हैं, और वही पांजाई का दूसरा क्रॉप लगाएंगे शुगर केन उसमें कम हो जाएगा, क्योंकि शुगर केन में लिग्निन राइस से ज्यादा होता है। व्हीट में एक में देखो फंजाई फोर कितना फैल गया है और फंजाई सिक्स छोटा सा हुआ, तो मैं स्क्रीन कर लिया हूँ कुछ फंजाई को इसी ढंग से। ये कैसे किया हूँ, कंपेटिबिलिटी टेस्ट करते हैं, एक ही साथ सभी फंजाई को रख दिया हूँ, देखते हैं कौन फंजाई उसमें रह सकते हैं ना मर सकते हैं। अगर वो मर जाए उसको हम लोग आइसोलेट कर देते हैं। तो एक साइड में हम देखा रहे हैं इंडिविजुअल फंजाई ग्रो हो रहा है, और एक साइड में देखा रहा हूँ एक साथ रख के फंजाई कैसे ग्रो हो सकता है। अगर एक साथ वो बढ़ जाए वही फंजाई को हम लोग और बैक्टीरिया को, फिर हम लोग टेस्ट करते हैं। उसको टेस्ट करने के लिए हम लोग एंजाइम रियली हमारा माइक्रोब्स जो मैं आइसोलेट किया हूँ वो डिकम्पोज करते हैं कि नहीं, जो इनाकुलेट किया हूँ वो लैकेज एंजाइम देन लिग्निन पारोक्सीडेज एंजाइम एक्टिविटी हमेशा ही जहाँ पे कंट्रोल से कोई गुना ज्यादा है, तो मैं कन्फर्म हो गया हूँ इसको हम कंपोस्ट में ले आए। हम लोग कंपोस्ट बनाते समय थोड़ा सा और साइंटिफिक बोलने चाहता हूँ, क्यों हम लोग नाइट्रोजन डालते हैं, इसलिए माइक्रोब्स को एक्टिव करने के लिए थोड़ा सा यूरिया डालेंगे तो डिकम्पोजिशन फास्ट हो जाएगा। लेकिन क्वेश्चन कई बार आए हैं जो लोग ऑर्गेनिक शुगर केन बना रहे हैं क्या यूरिया उसके लिए दे सकते हैं, मेरे हिसाब से नहीं देना है। उसके लिए लेगुमिनस क्रॉप धुंचिया हो तो उसको काट के आप दे सकते हैं, क्योंकि ऑर्गेनिज्म में जो सीएन रेशियो है ये है 32:42:1 पर फंजाई, फंजाई को बढ़ावा देने के लिए उसको नाइट्रोजन तो जरूरी है। शुगर केन में 0.6% से ज्यादा नहीं है, उसके और 0.6% बढ़ा दूं थ्रू कोई से आपके धुंचिया से तो आपका डिकम्पोजिशन फास्ट हो जाएगा, और उसमें गुणवत्ता बढ़ाना चाहिए। क्योंकि जब आप कंपोस्ट कमर्शियलाइज करेंगे तो उसमें कोई सारे रॉक फॉस्फेट है, पाइराइट्स है, ये सब डालेंगे, जल्दी से जल्दी सड़ा देगा कंपोस्ट। ये कल्चर है हमारे पास एस्परजिलास बेसिलास सीडोमोनास एजाटोबैक्टर जो कि माइक्रोब से एंडिज करते हैं। ये मेरा चार कल्चर बहुत ही पॉपुलर है, मैं महाराष्ट्र में दिया हूँ, यहाँ पे भी दिया हूँ, बिहार में हमारा भोपाल में चल रहा है, हरियाणा में दिया हूँ। ये चार उस डिकम्पोजर है। एक जो लेफ्ट साइड में देख रहा है ये है फंजाई, इसमें मेरा चार फंजाई है। देन है एक्सेल कंपोस्टर 2B, इसमें बैक्टीरिया है। देन सी, यहाँ पे मैं एक्टिनोमाइसिटिस रखा हूँ, और एक लास्ट में लैक्टोबैसिलस रखा। हमारा जो कल्चर है, मैं पेटेंट नहीं बनाया हूँ, पेटेंट के लिए जस्ट अप्लाई किया हूँ। ये कल्चर अगर आप कंपोस्ट में ढालेंगे ऑफसिटू करके तो जल्दी से जल्दी सड़ा दें। ऑफसिटू मतलब एक जगह इकट्ठा करके जहाँ पे फील्ड में पड़ा होता है, अगर आपको सुविधा हो ट्रैक्टर से उसको एक जगह ले आ सकते हैं, उसमें ले आके डिकम्पोज करें। तो मैं इस जो दिखा रहा हूँ थोड़ा सा आंकड़ा, फॉस्फोसल्फो नाइट्रो कंपोस्ट नाम दिया, जिसमें फॉस्फोरस भी इंडिज होगा, सल्फर भी इंडिज होगा, और नाइट्रोजन की भी मात्रा एंडिज हो। इसमें कैसे बनाएंगे, 1000 kg मतलब 1 टन कोई भी शुगर केन ट्रेस को छोटा छोटा काट के उसको वेस्ट नंबर बोल रहा हूँ जो वो आपका सड़ाना है, तो वो 1000 kg ले लीजिए। काउडांग उसे 200 kg ले लीजिए। देन रॉक फॉस्फेट 330 kg ले लीजिए। पाइराइट्स 120 kg। यूरिया 13 kg, अगर यूरिया नहीं है उसके जगह ग्लाइसीडिया दे दीजिए, अगर वो नहीं है धुंचिया लगाइए। तो इसके साथ सॉयल डाल देते तो 50 kg। ये है हमारा इंग्रेडिएंट। अगर यही डालेंगे 110 दिन के बाद जो कंपोस्ट बनेगा, फॉस्फरस का मात्रा कोई गुना बढ़ जाते हैं, नाइट्रोजन भी मात्रा 1.5 से 2.3% बढ़ जाता है, जो 0.5 से 0.6% केवल नाइट्रोजन शुगर के ट्रांस में होता है, कोई गुना बढ़ गया। साइटेड सॉल्युबिलिटी बढ़ गया अबाउट 10 फोल्ड, 10 गुना बढ़ गया है। अगर इसमें 1 टन फॉस्फोसल्फो नाइट्रोफॉस्फेट सब्स्टिट्यूट करते हैं, 15 से 37 kg नाइट्रोजन, 32 से 42 kg नाइट्रोफाइन, 20 से 30 kg K2O, तो इतना उच्च गुणवत्ताशील जो कंपोस्ट बन रहा है,
आप वहां पे आप बेच सकते हैं, कॉमर्शियलाइज कर सकते हैं। जो सुगर कैन फैक्ट्री के पास आप लोग कोई कम्युनिटी से कंपोस्ट बना, जो लोग सुगर के लिए आपको पास देते हैं, उससे आप कंपोस्ट बना देंगे तो वो बहुत ही उच्च गुणवत्ता है, उससे फिर आपका रिसाइकलिंग में सहायता करेगा। और एक है वर्मी कंपोस्ट, एफेक्टिव मेथड ऑफ वर्मी कंपोस्ट में हम लोग किए हैं, जहाँ पे वर्मी कंपोस्ट सभी लोग कर रहे हैं, जानते हैं, ज्यादा मैं नहीं बोलने चाहता हूँ। तो कई सारी चीज में हम लोग वर्मी कंपोस्ट बना रहे हैं, आप लोग भी बना सकते हैं। तीन प्रजातियां से बना सकते हैं, एसिनोफेटिडा, पेरिनोसिस कैवेटास एंड इरिडिलास यूजेनिया, ये तीनों को लेके आप कंपोस्ट बना सकते हैं और बन रहा है महाराष्ट्र में, तो हम भी इसी तरह वर्मी कंपोस्ट बनाए हैं। तो ये जो मटेरियल दिखा रहे हैं, लाभ लगा रहे हैं इसमें सुगर केन में, ये इम्पोर्टेंट कैश क्रॉप इंडिया में। और यहाँ पे जो इंडस्ट्रियलिस्ट देख रहे हैं, आपका किसी जगह में मैं यही फोटो ले आया थे, उसमें दिखा रहा हूँ कितना आपका स्पेन बस एक एक लेगुन के तरफ बह रहा है। वो दोनों कैसे सिस्टमेटिकली साइंटिफिकली करेंगे ये दिखाते हैं, जैसे आपको सड़ा रहा है ये, और एक फिगर दिखा रहा हूँ कैसे फील्ड से बाहर ले जा रहा है। तो इसको हम कई सारे जगह में टेस्ट किया हूँ, एक है पालेगांव में टेस्ट किया हूँ, और एक काकाडी में, दे भिगनार, गुरुगट्टा, ये सभी में हमारा कंपोस्ट जो इंस्टीट्यूट डिकम्पोजिशन टेस्ट किया हूँ। इसी तरह कल्चर को हम लोग पहले एक एक स्टेप में मिलाते हैं, फंजाई, बैक्टीरिया, एक्टिवाइसिटीज, प्रेस मार्ट में लेते हैं जो शुगर केन इंडस्ट्री से मिला है, इसके बाद कुछ दिन के लिए फर्मेंटेशन करने के बाद फिर शुगर केन ट्रायल दिया हूँ, मैं खड़ा हूँ डॉक्टर फालके जी, तो ये भी हम लोग कंपोस्ट बना के डिकम्पोज कर देते हैं इन सीटू। पहले कैसे करते हैं, एक जगह में मिक्सिंग करते हैं, गोबर ले लीजिए, कल्चर दूसरा में ढालिए, तीसरा है जो कई सभी यूरिया के साथ मिक्सअप कीजिए, अगर यूरिया नहीं है छोड़ दीजिए, उसमें आप ग्लाइसीडिया के छोटा करके काट के मिलावट कर दीजिए, फाइनली सब एक साथ मिला के आप जमीन में इसको स्प्रेड कर दीजिए, जो फिफ्थ है एप्लीकेशन टू द फील्ड, वो हम लोग स्प्रेडर से दिए हैं। अगर वो नहीं है आपको पास जो ट्रैक्टर ड्रॉन टैंक है उसमें आप घोल दीजिए, आपका जितने शुगर केन का प्रेस मार्ट हो, कल्चर हो, करके नीचे से पाइप लगा के स्प्रेड करा दीजिए, देन इसको मिक्सअप कर दीजिए, मिक्सिंग करने के बाद फील में पानी डाल दीजिए। तो ये जो स्टेप दिखा रहा हूँ यही स्टेप मैं महाराष्ट्र में किया, और ये मैं वीडियो आपको दिखाएंगे, ये भी मैं हरियाणा में भी किया, यही चीज मैं मध्य प्रदेश में किया हूँ। तो इन सीटू डिकम्पोजिशन एक सबसे उपाय है कैसे जल्दी से जल्दी 45 डेज के अंदर आपका कंपोस्ट बन जाए, इसके लिए बाहर के नहीं लेने की जरूरत, ये हमारा कल्चर है। तो मैं ये कर रहा हूँ कैसे करेंगे, तो वही जो पहले बोला था 233 के जी फॉस्फेट डालना है, और उसमें कितना यूरिया, कितना फंजाई, कितना एक्टिनोमाइसिटीज, कितना गोर, कितना कारदोही, कितना बैक्टीरिया, ये सब मिलाएंगे तो 12,000 रुपया पर हेक्टर लगेगा आपको कंपोस्ट बनाने के लिए, लेकिन 12,000 तो फार्मर्स नहीं देगा, तो इसलिए इस कल्चर को फॉर्म करना चाहिए, तो मदर कल्चर को लोकली अवेलेबल करना चाहिए, वो करने के लिए छोटा छोटा पीट बनाना है। वो ट्रायल के लिए मैंने ICR में पैसा मांगा था जो कि महाराष्ट्र करने चाहते थे, लेकिन वो नहीं मिला, मेरा ट्रायल अभी रुक गया है। आप लोग यहाँ पे कर सकते हैं, जो मदर कल्चर बार बार तो डॉक्टर मानना से नहीं मिलेगा, एक बार मिल सकते हैं, तो वो कल्चर को मल्टीप्लाई कीजिए करके वहां पे जो कंपोस्ट बनेगा उसे कुछ परसेंट रख दीजिए, बाकी सब ढाल दीजिए, फिर दूसरे बार उसी को यूज करिए। इसलिए मैं लिखा हूँ मल्टीप्लीकेशन ऑफ मदर कल्चर लोकल एरिया में, उसको उस स्टेशन में रख दीजिए, देन उस मदर कल्चर में और क्या क्या मिलाना है ये ग्रेडियंट मैंने लिखा हूँ, उसका कॉस्ट अगर आप सब कल्चर करते हैं
तो 5,000 रुपया कम कर सकते हैं, यानी कि 12,000 पर हेक्टर में जो खर्च है उसको कम करके 7,000 हो गया। अगर गवर्नमेंट आपको 3,000 रुपया सब्सिडी दे तो हार्डली आपका कॉस्ट 3,000 ही होगा कि 4,000 होगा। तो 50% कॉस्ट आपको कंसर्न कोई आदमी से बना सकते हैं, अगर कोई फार्मर्स बनाए, कोई इंडस्ट्रीज बनाए हैं तो आप 50% कॉस्ट कम कर सकते हैं। तो यानी कि आप 3,000 रुपया में पर हेक्टर कंपोस्ट बना सकते हैं। ट्रस्ट में क्या नहीं करना चाहिए यही तो सब जानते हैं, जो बर्निंग नहीं करना चाहिए, रिमूव नहीं करना चाहिए, अल्टरनेट फूलों में रख सकते हैं, ये भी करेंगे ये भी ठीक नहीं है, वहां पे भी कंपोस्ट नहीं बनाएंगे। देन इंटरकल्चर ऑपरेशन ये ज्यादा करेंगे करना, ये यहाँ पे ऑपरेशन असंभव है क्योंकि इन स्पेस बहुत कम है। जहाँ पे मैं आलू का देखा हूँ वह इंटरक्रॉपिंग कर रहे हैं, स्पेस बढ़ाना चाहिए। जो कमर्शियल कर रहा है केवल शुगर केन, इंटरकल्चर ऑपरेशन ये बार बार संभव नहीं है। तो यही सब इसका क्या कर सकते हैं, ट्रैश को वहां पे ही रखिए फूलों में, स्टबल को छोटा छोटा काटिए, मैनेजमेंट ऑफ शुगर केन ट्रैश के लिए क्या क्या ढालना है, जो जैसे 8 kg यूरिया, 10 kg सिंगल सुपर फॉस्फेट, 1 kg सेलुलोजिक कल्चर, और इसके बाद इरिगेशन करना है तो आप उसमें कंपोस्ट बना सकते हैं। कंपोस्ट बनाते समय आप जब रोज देंगे 2 बार, एक टाइम है फास्ट, दूसरा बाद रेटून में 90 days टू 120 days आता रेटून में कंपोस्ट कर सकते। तो ये आपका कल्चर के बारे में बोला हूँ, ये एस्टिमेट करेंगे। तो हमारे पास में अगर और कोई भी काम किया हूँ जो राइस में, ये मैं बोलने नहीं चाहता हूँ क्योंकि लार्ज स्केल में काम किया हूँ जो संभव है कंपोस्ट बना के, चाहे इन सीटू कंपोस्ट हो और ऑफ सीटू डिकम्पोजिशन हो, जहाँ पे न्यूट्रिएंट का मात्रा भी बढ़ा सकते हैं, कोई सारे पोषक तत्व आप जो जला देते हैं उसमें कोई करोड़ रुपया शुगर केन में भी कर सकते हैं, और कोई सारे जो कूड़े कचरा एग्रीकल्चर में है उसको आप सही कर सकते हैं। फार्मर्स को रिकमेंडेड ये है जो रेजिड्यू आप जलाते हैं, अगर आप हमारे इन सीटू कंपोस्टिंग में डिकम्पोज करें तो आपका फायदा ही होगा, इसमें नुकसान नहीं होगा, गुणवत्ता बढ़ेगा। और इनोवेटिव मैनेजमेंट प्रैक्टिस, कंजर्वेशन एग्रीकल्चर और इन सीटू रेजिड्यू एक महत्वपूर्ण उपाय है जो हम ऑर्गेनिक कार्बन को बहुत समय से मिट्टी में रख सकते हैं। मैं एक वीडियो आपको दिखा रहा हूँ। मैं आदरणीय संध्याजी देशमुख सर यांना विनंती करतो की आपण चैट बॉक्स वरील जे प्रश्न आले त्या प्रश्नांचं समन्वयन करावं। सर सोळंकी सरांसाठी प्रश्न आहे पहिला, उसामध्ये कोबी वर्गीय आणि कांदा वर्गीय आंतरपिकाबद्दल थोडीशी माहिती द्या सर। तर चांगला प्रश्न आहे कोबी आणि कांदा। तर आपण कांदा लागवड जी आहे ते उसामध्ये आंतरपीक घेऊ शकतो आणि बरेचसे शेतकरी नगर परिसरामध्ये घेत आहेत। फेब्रुवारीमध्ये सुरू उसामध्ये थोडंसं लेट होत होतो, पण रोप जर तयार असेल तर आपण आणि लवकर लागवड जर केली तर होऊ शकतं। तर उसामध्ये कांदा कांदा घेतोय तो आणि कोबी लागवडही करता येते। मधला जो पट्टा आहे तुमच्याकडे ड्रीप सिस्टीम पाहिजे, जर ड्रीप असेल तर तुम्हाला कोबी लावता येईल आणि कांदाही घेता येईल, काही प्रॉब्लेम नाही। सर मन्ना सरांसाठी प्रश्न आहे, कॅन फार्मर गेट कार्बन क्रेडिट थ्रू शुगर कॅन ट्रॅश मल्चिंग? की कार्बन क्रेडिटच्या साठी जो कार्बन इलिजिबल असतो, जो कार्बन लागतो, तो आपलं जे मातीमध्ये जे 1-1.5 फूट खोलीवर जे ढेकळ असतो, त्या ढेकळामध्ये जो साठवलेला कार्बन असतो त्याला पार्टिक्युलेट ऑर्गॅनिक कार्बन असं आपण म्हणतो। आणि हा कार्बन जेवढा जास्त आपण स्टोअर करू तेवढा आपल्याला तो जो कार्बन असतो तो क्रेडिटेबल कार्बन असतो। परंतु अजूनही आपल्याकडं फील्ड क्रॉपसाठी कार्बन क्रेडिटची जी सिस्टम आहे ती अजून डेव्हलप झालेली नाही। कार्बन क्रेडिट हे फॉरेस्ट्रीसाठी अजून आपल्याकडं लागू आहे परंतु अजून क्रॉपसाठी नाही। तर त्याबाबत आपल्याकडं आता तयारी चालू आहे शुगर केनमध्ये, कारण शुगर केनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर शुगर केन ट्रॅश,
बिलो ग्राउंड बायोमास शुगर केन स्टबल्स, त्यानंतर आणखी इंडस्ट्रियल वेस्ट, त्यानंतर आपण मल्चिंग, झिरो टिलेज ह्या माध्यमातून आपण जमिनीतला कार्बन वाढवण्याची जी प्राथमिकता आहे ती आपण आता सध्या पूर्ण करतो आहोत. आणि ज्या वेळेला सातत्यानं आपण साधारणपणे 10-15 वर्ष अशा पद्धतीनं ज्या वेळेला जे आयपीसीसीने दिलेले जे नॉर्म आहेत ते म्हणजे जमीन उघडी पडू न देणं, त्यानंतर झिरो टिलेज, त्यानंतर सातत्याने इंटरक्रॉपिंगचा वापर, ग्रीन मॅन्युअरचा वापर, त्यानंतर चांगल्या क्वालिटीचं कंपोस्ट, त्यानंतर वर्मी कंपोस्ट, बायो फर्टिलायझर, त्यानंतर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यानंतर आणखी ड्रिप सिस्टीमचा वापर, या सर्व गोष्टी ज्या वेळेला आपण एकत्रितरित्या करू सातत्यानं त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे कार्बनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे जमिनीमधलं ते आपण निश्चितपणे वाढवू शकू. आणि त्या पद्धतीनं जाणीव जागृती करणं हाच ह्या आजच्या प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रकल्पाचा उद्देश आहे. ओके, धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे सर, मन्ना सरांसाठीच आहे. वेदर मिक्सिंग ऑफ युरिया ड्युरिंग कंपोस्टिंग इज हार्मफुल फॉर मायक्रोब्स ऑर व्हॉट? ह्या खरं तर वास्तविक पाहता असं आहे की कंपोस्टिंग आपण कोणत्या पदार्थाचं करतो त्याच्या तो भाग खूप महत्वाचा आहे. कारण उदाहरणार्थ आपण जर का पाचट ऊसाचं पाचट घेतलं किंवा गव्हाचे काड घेतले किंवा भाताचं तूस घेतलं तर हे जे सबस्ट्रेट आहे याच्यामध्ये कार्बन जास्त आहे आणि नत्र कमी आहे, सीएन रेशो हाय आहे त्याचा, म्हणजे 100 जास्त आहे. आणि कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचं जर कंपोस्टिंग करायचं झालं तर सेंद्रिय पदार्थ हा कमी करावा लागतो, म्हणजे 60-1 ह्या लेवलला आणून ठेवावा लागतो तरच ते तो कुजण्यायोग्य होतो. आणि म्हणून हे जे सीएन रेशो जो आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला युरिया हा त्या ठिकाणी द्यावा लागतो. त्यामुळे काय होतं की सबस्ट्रेट मधलं नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की मग त्या ठिकाणी कंपोस्टिंगची प्रोसेस एनहान्स होते. आणि त्या ठिकाणी फॉस्फरस सुद्धा आपण त्या ठिकाणी देतो का तर तो दॅट इज ऍक्ट ऍज अ रेडी फूड मटेरियल टू दी मायक्रोब्स. आणि म्हणून आपण ज्या वेळेला पाचट व्यवस्थापन सांगतो त्यावेळेला 1 पाचटासाठी 8 युरिया, 10 सिंगल सुपरफॉस्फेट आणि सेंद्रिय खतांच्या बरोबर 1 डिकम्पोजिंग कल्चर जे राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा हार्जिनियम आहे, चिटोमियम स्पेसिस आहे, पेनिसिलियम आहे वगैरे, म्हणजे असा एक कन्सोर्शिया आहे की तो आपण त्या ठिकाणी द्यायला लावतो. ओके, धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे, जे गाझियाबादचं S9 कल्चर आहे त्यामध्ये कुठले बॅक्टेरिया असतात आणि हे बॅक्टेरिया एकत्र काम करतात का? आता ऍक्च्युली गाझियाबाद ला वरून जे काही कल्चर येत आहे ते कल्चर बऱ्यापैकी आपल्याकडे सर्क्युलेट व्हायला लागले. परंतु मला त्याही पेक्षा एक गोष्ट नम्रपणे या ठिकाणी नमूद करायची आहे की आपल्याकडे ऊस म्हटलं की साखर कारखाना, बऱ्याचशे साखर कारखान्यावर जे महत्वाचे साखर कारखाने तिथं डिकम्पोजिंग कल्चर आता विकसित केलेलं आहे, त्यांनी ते मल्टिप्लाय केलेलं आहे आणि त्याचे बरेचसे स्ट्रेन हे VSI आणि विद्यापीठाकडून घेतलेले आहेत. आपल्या राहुरी कृषी विद्यापीठाकडून जे स्ट्रेन दिले जातात त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा हार्जिनियम आहे, त्यानंतर सुडोमोनास आहे, चिटोमियम आहे, पेनिसिलियम स्पेसिस त्याच्यामध्ये आहेत. आणि आपलं जे पाचट आहे किंवा गव्हाचे काड आहे हे लिग्नोसेल्युलॅटिक मटेरियल आहे आणि लिग्नोसेल्युलॅटिक मटेरियल कुजवण्यासाठी लिग्नोसेल्युलॅटिक मायक्रोब्स हे गरजेचे आहे. तर हे चारही पाचही मायक्रोब्स हे या सबस्ट्रेट वरती फार चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि त्यामुळे टनामध्ये याची उपलब्धता आहे. म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे काही कन्स्टिट्यूट ऍग्रिकल्चर कॉलेजेस आहेत, त्यानंतर विभागीय कृषी संशोधन केंद्र आहेत, त्यानंतर साखर कारखान्यांनी सुद्धा स्वतःचं प्रोडक्शन सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळं ठराविकच ह्याचा आग्रह न धरता आपल्याकडे ऍक्च्युली गाझियाबादचं जे कल्चर आहे ते व्हेरियस सबस्ट्रेटचा म्हणजे डोळ्यासमोर ठेवून ते डिझाईन केलेलं आहे, प्रिपेअर केलेलं आहे. परंतु आपलं जे कल्चर आहे ते पर्टिक्युलरली शुगर केन स्ट्रॅस आणि शुगर केन सिस्टीम डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडचे जे कल्चर आहेत हे स्वस्त आणि मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि अतिशय इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामधला व्हायबल जो मायक्रोबियल सेल काउंट आहे तो खूप चांगला आहे आणि त्यामुळं अधिकारी मंडळींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना हा एक मेसेज द्यावा की आपल्या परिसरामध्ये उपलब्ध असलेलं जे कंपोस्टिंग कल्चर आहे ते त्या ठिकाणी वापरावं आणि तेवढीच परिणामकारकता आपण अभ्यास त्याची परिणामकारकता सुद्धा आपण अभ्यासलेली आहे.